नमस्कार माननीय अशोक रोकड़े साहब, नमस्कार, जय हिंद, नमस्ते, जय हिंद, जय हिंद। गणेश उत्सवाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा। जागतिक साळी फाउंडेशनच्या फेसबुक संवाद मालिकेमध्ये सातव्या मुलाखतीत मी जागतिक साळी फाउंडेशनचा संस्थापक, जागतिक साळी फाउंडेशन वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त सौ निशा विजय वक्ते यांच्या वतीनं, तसेच वर्ल्ड साळी फाउंडेशनचे सर्व विश्वस्त आणि वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या संपूर्ण परिवारातर्फे मी आपलं खूप 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 या संवाद मालिकेमध्ये स्वागत करतो। आज आपल्या सोबत आपली मुलाखत घेण्यासाठी वर्ल्ड साळी फाउंडेशन तर्फे माझ्या डाव्या बाजूला आहेत सौ वर्षा परगट, ज्या गुजरात मधल्या अंकलेश्वर या शहरातन आहेत, उत्तम निवेदिका आहेत। माझ्या उजव्या बाजूला आहेत डॉक्टर अपर्णा निमकर, ज्या सायकोथेरापिस्ट आहेत, अनेक दूरदर्शन आणि आकाशवाणीवरती अनेक त्यांचे मुलाखतीचे कार्यक्रमही झालेले आहेत आणि मोटिवेशनल स्पीच साठी त्या प्रसिद्ध आहेत। माझ्या डाव्या बाजूला खाली आहेत श्री राजेश तांबडे, जे वर्ल्ड साळी फाउंडेशनचे ग्रँड अँकर आहेत आणि उत्तम निवेदन करतात। आवाजाची कार्यशाळा ही त्यांची स्वतःची एक संस्था आहे। त्या संस्थेच्या माध्यमात कशा प्रकारे बोलावं, काय बोलावं, कुठे बोलावं, कोणत्या व्यासपीठावरती बोलावं, याचं ते प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांनाच देत असतात। आणि माझ्या उजव्या बाजूला खाली आहेत सौ श्रद्धा संजीव साळी, ज्या सामाजिक कार्याशी त्यांची नाळ अत्यंत जवळची जोडली गेलेली आहे। मी तर असं मगाशी असं म्हणायला हरकत नाहीये की आमटे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, डॉक्टर बाबा आमटे यांची प्रेरणा त्यांच्या कुटुंबियावरती सदैव राहिलेली आहे। समाजसेवेचा वारसा घेतलेल्या सौ श्रद्धा संजीव साळी सर, पुनश्च आपल्या या फेसबुक संवाद मालिकेमध्ये आम्ही सर्वजण जय हिंद करून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। सगळ्यांना जय हिंद, वंदे मातर। अशोक सर जय हिंद, नमस्कार। आणि वर्ल्ड साळी फाउंडेशनचा ग्रँड अँकर म्हणून मी या आज जे सातवं पर्व आपण उलगडतोय त्याच्यामध्ये तुमचं स्वागत करतो। आणि जय हिंद म्हटल्यानंतर मगाशीच मला म्हटलं, आजच्या मुलाखतीची सुरुवात करताना आपण ज्यांच्यामुळे आपण हा मोकळा श्वास घेऊ शकतोय असे आपले सीमेवर असलेले सगळे सैनिक, त्यांना सलाम करून आजच्या मुलाखतीची सुरुवात करू। आणि त्यांच्यासाठी मला फक्त एवढंच म्हणावं असं वाटतंय की सरहद के हर हद पर तुम हो, दुश्मन के हर जिद पर तुम हो, सरहद के हर हद पर तुम हो, दुश्मन के हर जिद पर तुम हो, लेते हैं हम यहाँ जो स्वतंत्र सांस, उस हर सांस के रक्षक तुम हो, उस हर सांस के रक्षक तुम हो। आणि या सर्व सैनिकांना, त्या आपल्या भारतीय जवानांना आज वंदन करून आजच्या मुलाखतीला सुरुवात करूया। खरं तर वर्ल्ड साळी फाउंडेशन 29 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबई रवींद्र नाट्य मंदिर या मंदिरामध्ये भव्य असा लोकार्पण सोहळा रंगला। 2000 साळी समाजाचे आणि इतर समाजाचे ही काही बांधव होते आणि त्यांच्या साक्षीने आणि आम्ही सगळे निवेदक याची देही याची डोळा पाहा, म्हणजे हा कार्यक्रम लोकार्पण सोहळा पाहिलेला आहे, त्यामुळे त्या सोहळ्याचे आम्ही साक्षीदार आहोत। आणि तिथेच पहिलंच त्या मंचावर अमोल कांबळे याला त्याचा, म्हणजे जो दुसऱ्यांच्या प्रेसमध्ये कामाला जात होता त्याला स्वतःची प्रेस आपण सुरू करून दिली। त्यानंतर श्रुती शिंगारे या मुलीची संपूर्ण जबाबदारी वळसाळी फाउंडेशनने उचलली आणि 10 महिलांना त्यांचा उद्योग सुरू करून देण्यात आला। आणि हे घडलं लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी। आणि त्यानंतर मग विजय सर आणि त्यांच्या आपल्या वळसाळी फाउंडेशनच्या प्रमुख विश्वस्त निशा विजय वक्ते यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही। म्हणजे बऱ्याच वेळा काही कार्यावरती टीका पण झाली, पण कधीही कुणाचंही म्हणजे वाईट होऊ नये असं हे जोडपं चिंतणार आहे। म्हणजे जे बरोबर आले त्यांचंही भलं होऊ दे आणि जे बरोबर नाही आले त्यांचंही भलं होऊ दे, याच विचाराने पुढे चाललेले आहेत। आणि म्हणूनच मला वाटतं मग साळी समाजातील काही कलाकारांना घेऊन त्यांनी वर्ल्ड साळी फाउंडेशनचा एक म्युझिक बँड पण बनवला आणि त्याचे कार्यक्रम पण केले। बऱ्याच वेळा कार्यक्रम फाउंडेशनला मदत मिळावी म्हणून केले जातात, पण या माणसाने त्याच स्टेजवर जवळजवळ 50,000 चेक लोकांना मदत म्हणून दिलेले आहेत, म्हणजे ते कार्यक्रम संपायच्या अगोदरच। म्हणजे असं काहीतरी करणारा अवलिया
विजय वक्ते सर आणि निशा वक्ते या दोघांतर्फे मी आपना अशोक रोकडे सर तुमचा स्वागत करतो या मुलाखतीच्या सातव्या पर्वामध्ये। आणि मला वाटतं मुलाखतीला आता सुरुवात करूया माझ्या सहकारी अपर्णा मॅम। नमस्कार सर, जय हिंद। माननीय श्री रोकडे सर नमस्कार, जय हिंद। आपली ओळख करून देणं म्हणजे जवळजवळ एक तास लागेल ओळख करून द्यायला, कारण म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान, तसं आपलं आपलं साम्राज्य, आपली कीर्ती, आपला मानवात मानवतेचा वसा इतका वाढलेला आहे आणि इतका व्यापी आहे, सर्व व्यापी आहे की खरोखर आम्ही धन्य झालो आपल्याला आमच्या या संवाद मालिकेत संवाद करता येथे आपण आलात। आपल्याला खरंच कोणी ओळखत नाही असं एकही माणूस नाहीये, अख्ख्या भारतात नव्हे तर भारताबाहेरही आपली आणि आपल्या संस्थेची कीर्ती पसरलेली आहे, आपली मानवता आणि त्याच्यातून केलेली मदत पोचलेली आहे। आपल्या संस्थेला व्हाईट आर्मी असंही म्हटलं जातं, त्यामुळे मला कुतूहल आहे की आपण व्हाईट आर्मी हे नाव कसं काय निवडलं, तर त्याच्यामागे प्रेरणा काय आहे किंवा त्याच्यामागचा हेतू काय आहे। सर्वात आपलं सर्वांचं साळी फाउंडेशनच्या वतीनं जे काय वर्ड लाईव्ह तुम्ही करताय ते खूप आभार आहे, याला खूप मला बोलायचंय पण आता वेळ आपल्याला कामाचा आहे। पण कौतुक करण्यापेक्षा ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सगळे उभा आणि आमच्यासारखे ज्या वेगवेगळ्या लोकांना तुम्ही ह्या प्लॅटफॉर्म आणलाय, मला मगाशीच बोलताना एक म्हटलं की चढ उतार असतात असे काहीतर आपण एक समाजासाठी करताना 90-100% मध्ये जवळजवळ 99% लोक बोलत असतात आणि 1% कोणतर बोलतोय। तर वक्ते फॅमिली यांचं मी खूप सॅल्यूट आहे की दगड आंब्याच्या झाडालाच मारतात, त्यामुळे मी त्यांचा खूप सॅल्यूट आहे आणि धन्यवाद आहे। काम करतानाच काम करणाऱ्यालाच बोललं जातंय, त्यामुळे निश्चितपणे काम करायचं आणि आता इथून पुढे व्हाईट आर्मी पण आपल्याशी जोडलेले। मुद्दा मी आता आपला पहिल्या प्रश्नाला मी होतो, मला आपले तुम्ही म्हटला की कोण ओळखत नाही, बरोबर आहे, पण व्हाईट आर्मीच्या अनुषंगानं लोक ओळख झाली। याचं कामच असं आहे की डिझास्टर मॅनेजमेंट जे आपत्ती व्यवस्थापन मध्ये भारतामध्ये सुरू करणारा हा एनजीओ म्हणले की भारतामध्ये व्हाईट आर्मीनं सुरू केलं। जे आपण आता एनडीआरएफ वगैरे बघता, ही एनडीआरएफ येण्याआधी हे 2006 महाराष्ट्रात आले, 2005 एनडीआरएफ, तर त्याच्या आधीपासून आम्ही 2001 गुजरात भूकंपात काम केलंय। पण मुळात व्हाईट आर्मी, मी काय आर्मीमध्ये निवृत्त झाले नाही, मला लोक विचारतात की तुम्ही आर्मीमध्ये निवृत्त झालाय मग त्यानंतर हे चालू केलं, मी मुळात आर्मी निवृत्त झालो नाही, मी आर्मीमध्ये जॉईनिंग व्हायला गेलतो, एनडीए करायचे विचार होता पण तिथं पण माझ्या घरच्या परिस्थिती मला जाता आलं नाही, पण मला आर्मी जॉईन करायचं होतं। त्यावेळेला मी एनसीसीत होतो, काम करत होतो एनसीसीत मध्ये 9वी 10वी 11वी 12वी सलग 4 मी काम केलं, पण मला आर्मीचा इतका नाद होता की प्रचंड मी एखादे 3 टन म्हणजे जो तुम्ही ट्रक बघताय त्याला हात लावले की अंगावर कापरा यायचं, कुठंतरी वंदे मातरम ऐकलं की जनगण म्हणले तर किंवा त्याबद्दल मला अंगावर काटायचे आणि मला खूप ओढ होती। त्यावेळेला खलिस्तानवादी ज्यावेळेला मी कॅम्पला गेलो होतो झाशी ट्रेकला वगैरे, त्यावेळेला मला आठवतं की त्या ठिकाणी खलिस्तानवादीचा आतंक होता आणि मी चंदीगड या ठिकाणी बस स्टेशन मध्ये आम्ही एनसीसीची मुलं होतो, त्यावेळेला स्फोट झाला होता आणि आम्ही सगळे गराड्यात होतो आणि त्यानंतर आम्ही कुल्लू मनाला जवळजवळ 2 लागले आम्हाला जायला। ही ज्यावेळेला परिस्थिती भारताची, ज्यावेळेला मी 88 झाली आणि 90 12 झाली, त्यावेळेला माझ्या त्यावेळेलाच नुसतं आर्मी शिवाय डोक्यात काय नव्हतं, पण मला काही कारणानं जाता आलं नाही, पण असो ते काय जाता आलं नाही त्याचं वेगळं कारण आहे, पण संस्थेला व्हाईट आर्मी असं मी नाव कधी देऊ शकणार नाही। व्हाईट आर्मी देणं हा खूप मोठा गुन्हा आहे, हे व्हाईट आर्मी हा कोकण रेल्वेनं किताब दिलेला आहे, ज्या 23 जुलै 2003 जो वैभववाडी ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला व्हाईट आर्मी किताब कोकण रेल्वे दिलाय आणि ह्याचं मूळ नाव आहे जीवन मुक्ती सेवा संस्था आणि या नावानं रजिस्टर्ड आहे, चॅरिटी आहे। त्याला आतापर्यंत आपलं सगळं ऑडिट असेल, आयकर एक्झम्पशन आहे, हे सगळं काम त्या अनुषंगानं होते, पण व्हाईट आर्मी हा मी नाव दिलेलं नाही। एल के वर्मा कोकण रेल्वेचे रिजनल ट्रॅफिक मॅनेजर आहे, त्यांनी एक असा इन्सिडेंट घालता की त्या इन्सिडेंट मध्ये आमचा ज्यावेळेला पहिली जो 23 जुलैला 2003 मोठा ऍक्सिडेंट झाला वैभववाडीचा,
त्यावेळेला त्यांच्याकडे मदत करायला कोटली टीम नव्हती आणि त्यावेळेला आम्ही मला आम्ही त्यावेळेला जी पाच लोक आम्ही कोल्हापूरातले पाच पांडव गेलो होतो आणि पहिले मृतदेह मला वाटते नारायण राणे त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते आणि ज्या वैभववाडीच्या ज्या ठिकाणी ते ऍक्सिडेंट झाला तिथून पुढे एक पुलापासून ती जवळजवळ 3 ते 5 किलोमीटर अंतरावर चालत जायला लागले एवढ्या गाड्या भरल्या होत्या आम्ही गाडी अशी संध्याकाळी लावली होती संध्याकाळी आम्ही 6 च्या सुमारात पोहोचलो आणि ते जे ज्या वेळेला आम्ही ते त्या ट्रॅकला आम्ही पुढे गेलो काम करत ते हुडकत गेलो तर सगळ्या अगदी मला वाटतं की त्यावेळेला गोव्याला एक सिग्नलचं आर्मीचं युनिट आहे त्याची लोक होती त्यानंतर पोलीस होते त्यानंतर वेगवेगळे लोक मंत्री भेटत होते खूप लोक गर्दी होते आणि आम्ही सगळे जर असं त्यांना तोडत आम्ही जायत होतो आणि कुठं ऍक्सिडेंट झाला तिथं गेलो आणि हे सगळे परत येतो आणि ज्या वेळेला जिथं आम्ही गेलो त्यावेळी तिथं काम करणारे कोणी लवकर नव्हते आणि एल के वर्माला आम्ही सांगितले आम्ही असं डेड बॉडी अंत्यविधी करतोय कोल्हापुरातलं काम आहे आम्ही गुजरात भूकंपात काम केले हे सगळे त्यांना सांगितले त्यांनी इतके आनंद झाले आम्ही थकलोय आणि मृतदेह बाहेर काढायचं काम आम्ही त्यांना मदत केली तर तो 32 मृतदेह आम्ही बाहेर काढले आणि 32 मृतदेह बाहेर काढून 2 किलोमीटर चालत नाहीचे रेल्वेचा ट्रॅक तुम्हाला माहित असेल की ज्या वेळेला रेल्वे जंगलामध्ये किंवा एका ज्या वेळेला हे आपलं जे काय रेल्वेचं रेल्वे ज्या वेळेला रेल्वे स्टेशन पासून पुढे जाते त्यावेळेला किती अंतर असते खाली म्हणजे जमीन असते त्यावेळेला दगड अशी क्रॉस असतात त्यानंतर ते आडव्या त्याच्या पट्ट्या असतात मग त्यावर रूळ असतोय आणि पुढे गाडीवर चालतो 2-2.5 किलो पाऊस होता प्रचंड पाऊस तेवीस जुलैचा पाऊस म्हणजे ज्या पावसाला तुम्हाला सांगतो त्या पावसाला तिथं म्हस बीस चरायला जर पाठवत असेल तर पोतं टाकून चरायला देतात कारण जर त्या म्हशीवर ते थेंब जर पडले तर जखम होते म्हणतात अशा पावसात आणि किर्र होता अंधार 2 किलोमीटर प्रेत आम्ही 32 प्रेत घेऊन वर चढायचे तिचे अंगावर जगे आपण काहीतरी तिचा लाळ असेल काय असेल ते सगळं डिस्पोज सगळं अंगावर पडायचं पण आम्ही 5 लोक होतो हे काम करत होतो आणि ते काम आमचं जवळजवळ पहिल्या जे काम होतं ते आमचं संपलं साधारण ते आम्हाला 8-9 वाजले त्यावेळेला रिजनल ट्रॅफिक मॅनेजर म्हणजे एक बोगी अभी खाली करना है वो हायड्रॉलिक कटर से हम कटवा देंगे थोडा बोगी को सीधा करे बाद में आप आ जाइए तब तक मग आम्ही मुलं जे होते कारण काय इतकं डिकम्पोज बॉडीचा वास होता सगळा आणि आम्ही त्या मुला जे माझ्या सोबत होती अगदी सचिन भोसले असेल किंवा माझ्याबरोबर यशवंत कुंभार असतील किंवा मिठारे सर असतील किंवा आमचा एक पत्रकार होता बी न्यूजचा ही सगळी जण होती तर आम्ही विचार केला की ह्या पोरांना नर्वस नाही करायचं मग ह्यांना लांब असं अंतरावर नेऊन कुठे तर आम्ही गप्पा मारत घरचा विषय वेगळा काढत सुरू केला आणि नंतर जेवण येऊन आम्ही झोपलो साधारण आम्ही झोपायचं म्हणलं तर आम्हाला एक बोगीमध्ये जागा होती आणि एक जागेमध्ये आम्ही बसलो होतो आणि जर झोपलो तर ते रिजनल एल के वर्मा म्हणले की काय बी करून तुम्हाला आम्ही बोलवतो नंतर तर तुम्ही रेस्ट घ्या म्हणले रेस्ट घ्यायला पावसात दिवसभर आम्ही थकून आलेलो होतो त्यात काम केलं आणि वर पूर्णपणे पावसात आज आमच्याकडे व्हाईट आर्मीचे ड्रेस दिसतात आमच्याकडे बूट आहे युनिफॉर्म आहे त्यावेळेला आमच्याकडे बूट बीट असे काय नसायचे साधे बूट कुठले तर घालायचे आणि त्याचे पण चप्पल निघायचे आणि ते दगड आमचे पायाला टोचून जखमा झाल्या होत्या आणि असं आम्ही पूर्णपणे इतका रिपचिप भिजलो होतो तरी पण रेस्ट करायला मिळाली चला म्हणले रेस्ट करताना रात्रीचे वाजले आम्ही विचार केला की जर गप्पा मारत बसूया जर झोपलो तर म्हटलं झोप लागणार आणि ती झोप भयानक आहे वाईट असते की ती परत जाग होत नाही मग आम्ही सगळ्या मुलांना घेऊन गप्पा मारत बसलो आणि बाकी सगळी लोक साईडला झोपले होते बोगीत मग रात्रीचं आम्ही काय करायचं अर्ध्या तासानं पाणी तोंडाला मारायचं आणि जाग राहण्यासाठी आणि बरोबर आम्हाला रात्रीचं 1:30-2 वाजता एक व्यक्ती आला अरे किधर आहे कोण सोय वर्मा साहेबने बोला इधर व्हाईट आर्मी कोण आहे उनको बुलाले बुलाया म्हणलं मी म्हटलं अरे कोण असेल बघ आर्मी वगैरे लोक कोण असतील मग सगळे असे बघितले ते सगळे झोपले होते मग माझं लक्ष गेलं की अरे आपण पांढरा ऍपरन पहिनलाय आणि खाली मिलिटरी पॅन्ट आहे आपल्यालाच बोलू द्या चल म्हटलं आणि नक्की आम्हालाच बोलवत आणि आम्ही गेलो आणि सकाळी 6 वाजेपर्यंत राहिलेले 34 मृतदेह आम्ही एका हायड्रॉलिक कटरनं तोडून बाहेर काढले आणि त्या नातेवाईकांना ते आयडेंटिफिकेशन करण्यासाठी माझ्या कॅमेरा होता त्यावेळेला शासनाकडे अशी सोय नव्हती तर माझा G10 कॅमेरा होता तो 800-900 मिळायचा तो सोबत असायचा आणि मी कुठल्या तरी एका बॅगेतले कपडे काढले होते त्यात रुमाल घ्यायचा तो पुसायचा डेड बॉडी काढल्यानंतर आणि परत फोटो काढायचा आणि परत तो कॅमेरा खिशात ठेवायचा परत ते बांधून मुलं घेऊन जायचे असे जवळजवळ 34 मृतदेह बाहेर काढले आणि
हे काम करत असताना जे आम्हाने बोलवलं व्हाईट आर्मी को बोलाव, ती तिथून पुढे ती व्हाईट आर्मी झाली. कोकण रेल्वेनं कोल्हापुरात येऊन एनजीओची मान्यता दिली आणि व्हाईट आर्मी किताब दिला. आणि मला वाटतं की कोकण रेल्वे तेव्हापासून आमचा एमओयू साईन झालाय. भारतात कोकण रेल्वेला आम्ही सुनामीत गेलो, सुनामीमध्ये सगळी आमची प्रवासाची सोय कोकण रेल्वे करते. आज देखील व्हाईट आर्मीला कोकण रेल्वे फ्री आहे आणि कुठलेही आजपर्यंत त्यानंतर बरेच त्यांचे अपघात झाले कुठं काय, त्यावेळेस देखील व्हाईट आर्मीने जाऊन काम केले. अगदी आता त्यांचं काश्मीरमध्ये पण काम चालू आहे कोकण रेल्वेचं, तिथं देखील आपल्याला व्हाईट आर्मीला बोलवलं जाते. अशा पद्धतीने हा व्हाईट आर्मी किताब तिथून मिळाला. असं कोणी जगामध्ये आर्मी काढू शकत नाही. आणि आज इतकं ह्याचं अभिमान वाटतो की भारतामध्ये कर्फ्यू काळामध्ये इचलकरंजीला जे दंगली झाल्या, इचलकरंजी किंवा आपण मिरज या ठिकाणी दंगलेला, कोल्हापूरमध्ये कोल्हापूरची ही व्हाईट आर्मी त्या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटी आपत्ती काळामध्ये दिली गेली. आणि सैन्य भरतीमध्ये व्हाईट आर्मीला इंडियन आर्मी आणि त्याचबरोबर इंडियन एअरफोर्स ही पत्रानं बोलवलं जातं. आज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पत्र व्हाईट आर्मीच्या नावाने येतात. अशा पद्धतीने हे साजेचं व्हाईट आर्मीचं काम आहे. आपलं युनिट आहे, बटालियन आहे, आपल्याकडे परेड असते, संचलन असते. तुम्ही युट्यूबवर बघा, व्हाईट आर्मीची मुलं ही अतिशय तळागाळातली मुलं असतात, ही त्यातून ती डेव्हलप होतात. बरीच लोक आर्मीत गेल्यात, बरीच लोक चांगल्या ठिकाणी जातात. म्हणजे एक युनिट जसं काम करत असं हे बिनपगारी फुल अधिकारी. आणि एक पांढरा आमचा ड्रेस आहे हा शांतीचा एक प्रतीक आहे म्हणून व्हाईट आर्मी आहे. आणि हाचा लोगो जो आहे, आजचा लोगोचा वैशिष्ट सांगतो, हा अनंत खासबागदार जे स्वच्छ भारत अभियानाचे ज्यांनी लोगो काढला त्यांनीच लोगो हा त्यावेळेला आम्हाला काढून दिलता. हा स्वच्छ भारत हे पीस आहे, या पीस असा आहे आणि ह्यानंतर व्हाईट आर्मी आहे. त्याचा ब्लॅक बॅक हा सगळा पाठीमा त्याचा ब्लॅक कलर आहे, म्हणजे अंधारातून उजेडाकडे. आणि पूर्वी ज्या वेळेला आपल्या आधुनिक काळाच्या अगोदर आपण ज्या वेळेला इतिहासात जातो त्यावेळेला उपचार ही पद्धत त्या पिसाच्या वाटे उपचार करायचे, म्हणजे पिसानं त्यावेळेला जखम झाली असती की त्याला हे करायचं, त्याचा वापर करायचा. त्यामुळे हे अशा पद्धतीत आम्ही लोगो त्यावेळेला दिसा की नाही, आज जगामध्ये हा लोगो फेमस आहे. आणि ह्याचा वापर देश कार्यासाठीच होतो, चांगल्या कामासाठीच होतो, त्याचा कुठलाही देश विघातक कामासाठी होत नाही. त्यामुळं या कामाला आम्ही खूप जपतो, आमच्या आर्मी शब्दाला खूप जपतो. अशा पद्धतीने हा वाटचाल आहे व्हाईट आर्मीची. सर नमस्ते, मैं वर्षा परगट गुजरात से. जैसे कि सर हिंदी चालेल ना कि मराठी बोल. जैसे कि आपने बताया कि व्हाइट आर्मी का पूरा इतिहास उसके पीछे का जो बताया, तो वो सुन के सच में सर रोंगटे खड़े हो गए. एक बात मैं और इसमें ऐड करना चाहूंगी कि व्हाइट इज द सिंबल ऑफ पीस. लेकिन स्वातंत्र्य वीर सावरकर बोलते थे व्हाइट का मीनिंग त्याग है. तो आपने भी जरूर बहुत कुछ त्याग किया होगा तभी जाके ये सब कार्य जो आपने हाथ में लिया है वो पॉसिबल है. ऐसा कहा जाता है जब राह मिले ना तुझे तो तू ही खुद राह बन जा, किसी का दुख दर्द बांट ले, किसी की मुस्कुराहट बन जा. तो आप सही में सर आप उसी दौर के आप एक सोल्जर की तरह खड़े हैं सबके मदद के लिए. तो आपका ये जो पूरी जर्नी है आपकी ये और व्हाइट आर्मी की, कहीं ना कहीं ये आपने बताया कि कोकण रेलवे ने ये आपका नाम दिया है, लेकिन उसके पहले आपने जैसे बताया कि आपने एक संस्था जीवन मुक्ति सेवा संस्था शुरू की थी, उस वो नाम में भी सर बहुत सिंबॉलिक मीनिंग है जीवन मुक्ति. जैसे कि 20 साल पहले आपने कुछ बेवारस जो मृतदेह होते थे उनका अंतिम संस्कार करना, वो भी एक बहुत बड़ी बात होती है सर. आजकल तो जैसे कोरोना के सिचुएशन में रिलेशनशिप भी बंद हो गई है, रिलेटिव्स भी नहीं जाने की कोशिश करते, तो वो तो एक बहुत बड़ा काम आपने शुरू किया. तो कहीं ना कहीं सर ये आपके मन में कहाँ से ये आइडिया और प्रेरणा कैसे मिली कि मुझे इस तरह से काम करना चाहिए, कि समाज में बहुत अलग अलग तरह से सोशल वर्कर है और सोशल वर्क चल रहा है, लेकिन इस तरह से जो हटके है सर, जो जल्दी कोई करता नहीं है, वो आइडिया आपको कैसे आया, उसके पीछे कुछ आपके वो कैसे प्रोत्साहन मिला, किसी से मिला, तो ये हमें जरूर जानना चाहिए. ओके थैंक यू. आप मेरे जीवन का हर रहस्य उलगाड़ने का आप सब लोग कर रहे हैं, मैं इसका शुक्रगुजार हूं. क्योंकि कभी अपने बारे में बताना मैं ज्यादा नहीं चाहता, लेकिन इसका जवाब मेरे अगले जो पीढ़ी है उनको देना जरूर चाहता हूँ. 20 साल पहले आपको
फिर से जाता हूँ मैं वापस, थोड़ा मराठी बात करता हूँ. माझ्या आयुष्यात मला आर्मीत जॉईन व्हायची होती पण मला जाता आलं नाही. मी ज्या वेळेला एनसीसी बी सर्टिफिकेट बसलो मला काही कारणानं मला बी सर्टिफिकेटला बलत बसू दिलं नाही, कारण मी आर्मी अटॅचमेंट कॅम्प केली होती. नाशिकचा कॅम्प होता आर्मी अटॅचमेंट, त्यामुळे कोल्हापूर ते कन्याकुमारी परत कोल्हापूर सायकलवरनं 40 किलो वजन घेऊन साधी ॲटलस सायकल घेऊन मी सायकल प्रवास केलाय, तो पण एनसीसीच्या माध्यमातून. आणि त्या वय होतं माझं 17. इतकी अचीवमेंट होती की वय आर्मीमध्ये जायचं, पण काही कारणानं मला जाता आलं नाही. आणि माझं 11वी 12वी सायन्स होतं, सकाळी घरात कपडे शिवाय लागायचे आणि सकाळी कॉलेज करायचं परत प्रॅक्टिकल करायचं. आणि मला काही अपसेंट माझं एनसीसी मध्ये राहिलं आणि मला एक तिथला ऑफिसर होता आणि मी कॅम्प जास्त करत होतो आणि त्याला काय माझ्याबद्दल चिड होती काय माहिती. तिथं ऑफिसर म्हणजे तो एस एम साहेब होता आणि जे पी शर्मा तिथं वन महाराष्ट्र बॅटरीचे हे होते, लेफ्टनंट कर्नल होते, त्यांची बदली झाली आणि तो म्हटला या पोरग्याला चिंबवायचं. मी थोडे माझ्याकडे शब्द असे तर कारण मी भोगलेला आहे म्हणून बोलतो तुमच्या. त्यावेळेला मला वाटलं नाही की मला बसू दिलं आणि मी खूप रडलो. मी म्हटलं त्याला की त्याला म्हटलो मी की मी एवढं माझ्या आयुष्यात असं प्रसंग आहे की तुम्ही एनसीसीचा कुठलाही प्रश्न विचारा माझ्याकडे उत्तर आहे. मी एवढं चांगलं परेड करतो, मी मेडल घेऊन आल्या तुमच्या युनिटला, सगळं केलं तर मला तुम्ही बसू दिलं. आणि माझं ते बी ए सर्टिफिकेट महत्वाचं होतं की मला कुठं करिअरसाठी सर्टिफिकेटसाठी लोक काम करतात. पण तो म्हटला तुला बसू देणार नाही, बऱ्याच लोकांना त्यांना बसवून दिलेलं होतं. मी त्या एनसीसी बद्दल म्हणत नाही पण अशी सिस्टीम मध्ये आपल्या बरंच काय काय बघायला मिळते. तर मला त्यांना हक्कल्यानंतर मी इतका राग आला मला, मी त्याला म्हणलं की तुझी असली आर्मी असेल तर तुझी आर्मी म्हणलं असंच मी त्याला एक चांगली शिवी दिली मराठीतली. आणि त्याला एक सांगितलं तुझी आर्मी असली तर म्हणलं ठीक आहे म्हणलं असं एक त्याला बोललो आणि मी स्वतःची आर्मी काढीन म्हणलो त्याला. मला माहित नव्हतं, माझ्या काही नव्हती, माझी परिस्थिती नव्हती. मी खूप माझी बहीण गोव्याला असते, गोव्याकडे मी आर्मीला भरती व्हायला गेलो आणि आर्मीमध्ये एक शब्द असतोय ते आपण ऐकता घेते ती काहीतरी शिव्या देतात ती नको मी या ठिकाणी बोलायला. ती शिवी खाली मला राग यायचं. अरे म्हटलं एकतर देश सेवा करायची आणि शिवी पण खायची, कुठल्या देवाने सांगितली म्हटलं मला असं काय नाही. मग मी इतका विवेचनेत होतो त्यावेळेस माझ्या 10वीचं एक पुस्तक आलं. अच्छा. 10वीचं पुस्तक 1957 पुस्तक माझ्या आले आणि तो साम्राज्यवाद विषय होता. साम्राज्यवाद वर इतिहासचा पुस्तक होता 10वीचा त्यावेळेला 1900 तो माझ्या होता. तो वाचत होतो मी. मी एवढा हुशार नव्हतो, मी 50-60% विद्यार्थी, मी अभ्यास कधीच केला नाही पण मी काम करत होतो. मला काय माहिती, मी शाळा पुस्तक मी कधी वाटलं नाही की 365 दिवस अभ्यास करायचा आणि 3 तास पेपर लिहायचे हे कधी मला विषय. ज्यावेळी मी 12वीचा पेपर दिलो मी दुसऱ्या ते पेपर लिहिलेला दुसऱ्या त्या सेकंदापासून बाहेर मी सगळं विसरून गेलो. मला काही आठवायचं नाही म्हणलं जे लिहिलं, मला कधी हे पटलेलं नाही शिक्षण व्यवस्था. मग त्या ठिकाणी माझा असा विचार आला की त्या पुस्तकात लिहिलं होतं साम्राज्यवाद. मला विचार आलं की हाँगकाँग हा शेवटचा देश आहे की ज्या देश ब्रिटिशांना परत दिलं, ब्रिटिश सगळे सोडून गेले आपल्याकडनं सगळे देश विभक्त हे झाले. मग मला विचार करा साम्राज्यवाद हा विषय मग आर्मीमध्ये जाणं कितपत योग्य आहे असं मला प्रश्न पडाले, उलटे प्रश्न पडाले. मी म्हटलं आर्मीमध्ये जाऊन काय करणार, मी म्हटलं कुठेतरी जाणार 15-18 वर्षाची नोकरी करणार मग घरात येणार मग कुठेतरी मला सिक्युरिटी मिळणार कुठेतरी बँकेच्या दारात कुठेतरी उभारणार म्हटलं. म्हणजे ही देशसेवा काय आहे. माझ्या मनात आलं की मला जे शिक्षण मिळालं ते देशामध्ये काय. तर त्यावेळेला राजीव गांधींचं युग आलेलं. राजीव गांधींच्या युगात किंवा आपण लहानपणे ज्या वेळेला इंदिरा गांधी वारले होते ते लाईव्ह टीव्ही त्यावेळेला आले होते. आम्ही कुठेतरी जाऊन कोणाच्या घरात ते टीव्ही बघायचं की आंतरदर्शन आम्ही बघायचं. राजीव गांधीचा युग हा खूप मोठा आहे भारतासाठी आणि प्रेरणादायी आहे. तर राजीव गांधीच्या युगामध्ये आपल्याला टीव्हीवर दिसायला आणि मी घरात कधी तर बघताना की मला आठवायचं की अरे आसाम ब्रह्मपुत्रा या ठिकाणी हेलिकॉप्टरनं फूड पॅकेट टाकायला आल्यात. ब्रह्मपुत्राला वर्षातनं 2 वेळा पूर येतोय, गंगा नदी 2 वेळा पूर येतोय, एकदा बर्फ वितळून येतोय, एकदा पावसामुळे येतोय. अरे म्हटलं की लोक तिथं आरामात जेवायला आल्यात आणि आर्मीचे लोक हेलिकॉप्टरनं फूड पॅकेट टाकायला आले आणि लोक सैरावर पळतात, कोण झाडावर अडकले 1000 किलोमीटर. हे कोल्हापूर आणि सांगली इथला काय महापूर नाहीये मॅडम, हे महापूर काहीच नाहीये आपल्यासाठी. तिकडं पोरं अथांग सागर पसरलेला असतो, जिथं ज्या मोठ्या मोठ्या नदी आहेत तिथं 1000 किलोमीटर पूर असतो आणि लोक त्या ठिकाणी
फूड पॅकेट टाकलं, फोन कुठेतरी बसलेला असतोय, कुठेतरी अडकलेला असतोय, कुणाला माहित नाही. आणि हेलिकॉप्टरचा पुढे आणि ती सैरावैरा पडत असत, ते फूड पॅकेट कुठं त्याच्या हातात पडतंय काय माहित नाही, ते कुठं पाण्यात पडते. ते भुईदारक दृश्य पाहिलं की मला अंगावर काटायचं. मी म्हटलं अरे या लोक तीच आर्मीवाले का करतात, आपण का करू शकत नाही, असा प्रश्न असायचा. आणि माझ्या मनात एक विचार आला की साम्राज्यवाद विषय नाही. मला मी आजही ठामपणे सांगतो की पाकिस्तान भारतावर कधी हल्ला करणार नाही, चीन देखील भारतावर हल्ला करणार नाही, म्हणजे माझी त्याविषयी समजूत का. तर साम्राज्यवाद विषय आहे, साम्राज्य कोण सगळे सैनिक बॉर्डरला उभारल्यात, प्रत्येकाला आपलं संरक्षण, कशाला कोणाला गरज पाहिजे, बरं त्यांनी अणुबॉम्ब टाकलाय आपण येणार म्हणजे बेचिरा कोणार, हे माझी त्याविषयी बुद्धी. मग मला साम्राज्यवाद, ज्या वेळेला ब्रिटिश पोर्तुगीज डच आले ते साम्राज्य विस्तारासाठी आले, परत गेले सगळं टाकून परत गेले. मग आता साम्राज्य मला सैन्यात जायचं पेक्षा तर भारतामध्ये आपत्ती व्यवस्थापन जी पोखळी होती, म्हणजे आता खरा त्यावेळेला मला कळायचं की पूर भूकंप वादळ पुराचा असेल किंवा आपला लातूरचा भूकंप झालेला होता, त्यावेळेला मानसिकता असेल की पूर येतोय. तर ऍक्च्युली कसं आहे की भारतामध्ये आपत्ती व्यवस्थापनावर काम झालं नाही आणि आपत्ती व्यवस्थापनात काम करणारी लोक नाही आहेत. तर माझ्या डोक्यात आलं की आपण अशी आर्मी काढू की जशी इंडियन आर्मी काम करते त्या पद्धतीने आपण जाऊन या पूरमध्ये काम करायचं, लोकांना वाचवायचं, हे मनात ठासून होतं. आणि मी जाता जाता तुम्हाला सांगतो की मी माझा व्यवसाय गारमेंटचा आणि ही वर्ष ओलांडून गेली माझी, त्यावेळेला एक विषय असायचा की मी म्हणलं की देशामध्ये रोजगार त्यावेळेला नसायचे. मग मी विचार केलं की एक गारमेंट चालू केलं, एक मशीनवर वडिलांना घेऊन गारमेंट चालू केलं आणि माझ्याकडे त्यावेळेला 30-40 कामगार झाले. आणि मी त्यावेळेला म्हणायचं की एखाद्या घरामध्ये चूल पेटवणं आणि त्याला रोजगार देणं ह्याच्याशिवाय देशामध्ये मोठी देश सेवा नाही असं मला वाटायचं. आणि त्यावेळेला रोजगार पण मिळायला नाही लोकांना, मी गारमेंट चांगलं केलं, माझा व्यवसाय चांगला केला, पण ही आमच्यातली काय जी मनात आहे की देशप्रेम कधी कमी झाला नाही. मला सारखं म्हणायचं माझ्या आयुष्यात काहीतरी कमी, मी काहीतरी करावं. मी ज्या वेळेला एक 7-8 वर्षांचं म्हणजे मी सोलापूरला मला माझं जाणं येणं असायचं, त्या सोलापूरला जाता येता तर तिथं मला एक सोलापूरला जाता येणार कोल्हापूरच्या सोलापूरला रात्री बसमध्ये जाताना माझ्या शेजारी कॉन्स्टेबल ननवरे बसले. आणि माझी आज पण सवय की प्रवासात कोणावर बोलायचं, गप्पा मारायचं, म्हणजे वेळ निघून जाते, तो काय परत भेटत नाही, पण एक वेळ चांगला जाते काही विचार कर, म्हणजे असं फ्रीमध्ये राहायचं. कधी पण मी कुठं जातोय तिथं त्याप्रमाणे वागतोय आणि तो वेळ ती मारून न्यायची. आणि परत आपलं काम चालू झालं की तिथं रस्त्यावर चाललं की रस्त्यासारखं चालायचं, म्हणजे हे माझ्या आयुष्यात जगायची स्टाईल. तर मी त्या कॉन्स्टेबल ननवरेला विचारलं मला असं करायचं आहे, तो त्या माझ्या डोक्यात त्यांनी घातलं, अरे आमच्या पोलीस खात्यामध्ये बेवर्स देत असतात, ती तुम्ही सुरू करा आणि तुम्हाला मार्क भेटेल. मला माहित नाही म्हटलं की ते कसं करायचं. मी त्याला विचारलं की आमच्या इथे एक सोलापूरमध्ये एक अभिजित वडगावकर आहे, ही व्यक्ती पत्रकार आहे आणि ते अंत्यविधी करते. मी ठीक आहे म्हणलं, मी म्हटलं ठीक आहे. माझ्या अशी एक ठिणगी पडली ती, अरे एका पोलिसांनी ठिणगी टाकली कॉन्स्टेबलला आणि त्या ठिणगीचं रूपांतर आज तुम्ही जे बघताय. मी त्यांच्याकडे गेलो, अंत्यविधी करायला शिकलो. मी जातीवंत ते प्रेत करणारा नाहीये, पण मी माणूस की असलेला माणूस आहे. पण जे भारतामध्ये आज अंत्यविधी करणारा जे बांधलं जाते, जे गुजरात भूकंपामध्ये बांधलं गेलं, ज्याच वेळेला शरद पवार देखील त्या ठिकाणी त्यावेळेला ते आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख होते देशाचे, आणि त्यावेळी त्यांनी गुजरात भूमिकले, त्यांनी अंत्यविधी कसा आम्ही बांधतो हे सगळं बघितले. माळ्यांच्या दुर्घटनेत त्यांनी हे मांढरदेवच्या दुर्घटनेत पण त्यांनी भेट दिली, त्यावेळी देखील आम्ही डेड बॉड्या बांधली. ही बांधायची प्रक्रिया आहे, जीवनमुक्ती व्हाईट आर्मीतून सुरुवात झाली आणि अशा पद्धतीने ते शिकून आलं. आणि इथं मी कोल्हापुरात त्यांना म्हटलं तुमची संस्था चालतो, ते म्हणले तयार झाले नाही. मग इथेही मी कोल्हापुरात आम्ही एक 7 लोक आलो जे माझे मित्र आहेत, आम्ही असंच येऊन आणि ते पण मित्र माझ्याकडे असे आले की हो चांगलं करतो याच्या पाठीमा जायचं. आणि त्या अपेक्षेने ती मला आजपर्यंत शेवटपर्यंत साथ देतात. आम्ही 7 लोकांनी सुरू केलं जीवनमुक्ती आणि याचा प्रवास अखंडपणे असा सुरू झाला. आणि आज ह्याचं जे आत्ताचं आहे ते असं कुठल्या जगात अशक्य नाही की जी तुम्ही मनात धरता ते करू शकताय. माझ्याकडे कुठलं काही नसताना, मी कोल्हापुरात माझी एक रुपये माळ नाही आहे, कोल्हापुरात मी नाही आहे, मी मूळचा कर्नाटकमधून गदगून आलेला आहे आणि आमचं सगळे पाहुणे बाई बेंगलोर वगैरे राहतात. पण मी कोल्हापूरचा या ठिकाणी आलो, कोल्हापूरनं मला अतिशय प्रेम दिलं, कोल्हापूरचा मी झालो. आणि आज मी मला छाती टोकपणे सांगतो की या छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत व्हाईट आर्मीचा उदय झाला आणि आज जगामध्ये याचा डंका आहे. आणि आज खरंच सांगतो की बिन पैशाची आर्मी कशी चालते लोक बघायला येतात, असा याचा उदय झाला. सर एवढंच म्हणू शकते की तुम्ही अडचणीत असलेल्या लोकांना तर जीवनदान देतातच, पण मृत्यूनंतर सुद्धा जो मोक्ष असतो तो सुद्धा तुम्ही या जीवनमुक्ती संस्थेतून देत आहेत. धन्यवाद सर, खरंच ग्रेट आहात तुम्ही.
जय हिंद रोकडे सर, प्रथम तुम्हाला तुमच्या आपला आवाज क्लियर येत नाही, बोला बोला बोला. हॅलो नमस्कार सर. बोला बोला. हा जय हिंद रोकडे सर, तुम्हाला आणि तुमच्या जिद्दीला सलाम आणि वंदन. वेडात मराठे विड दिलेले साथ, याप्रमाणे तुम्ही सात जणांनी हा जो काही विडा उचललेला आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. आणि तुम्ही आपल्या समाजाचे असल्यामुळे तर जास्त आपल्याला अभिमान आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की वक्ते सरांनी जे सांगितलं की आम्ही एक सामाजिक कार्यक्रम करतो बाबा आमटेंच्या स्मरणार्थ, त्यामध्ये आम्ही ज्या मदत देतो ती मदत एका अशा व्यक्तीच्या हातून द्यायचा आमचा प्रयत्न असतो की जेणेकरून आमच्या बदलापूरमध्ये स्मशानभूमीत ज्या प्रेतांना अग्नी देण्याचं काम करतात त्यांचं नाव रोकडेच आडनाव आहे आणि अशोक रोकडे या व्यक्तींकडून आम्ही ती एका संस्थेला देणे दिली होती. तर त्यामुळे तुमचं आडनाव आणि ते एकदम छान वाटलं मला. तर तुम्ही जो काही प्रसंग तुमच्या जीवनातले अनुभव तुम्ही या क्षेत्रात येण्याचं मूळ कारण हे खूप स्पष्ट आणि खूप सुंदर आहे. वयाच्या 10वीत आणि 12वीत असताना तुम्ही जो काही निर्णय घेतला की मला आर्मीत जायचं आहे, पण आर्मीत न जाता तुम्ही हा जो स्वतःचा एक वेगळा एक भाव मानवतेचा एक संदेश तयार केलाय तो खूप अवर्णनीय आहे, खूप अभिमानास्पद आहे. तर नव्या पिढीसाठी खूप चांगली गोष्ट आहे. मला हे सांगावं असं वाटतंय की जगात कुठेही मरावं परंतु कोल्हापुरात अंत्यविधीसाठी आणावं असं म्हणतात, याचं कारण जरा तुमच्याकडून ऐकावं असं वाटतंय. याच माझी कोल्हापूर नगरी आहे. काय ही पाच नदीचा संगम असलेल्या नदी आहे आणि या म्हणजे पूर्वी काळी या ठिकाणी आई अंबाबाईचं या ठिकाणी वास्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पुण्य आहे या ठिकाणी. शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्याचबरोबर शाहू महाराजांनी इतकं अखंड मानवतेचं काम केले ते या ठिकाणी प्रेरणादायी आहे. आम्ही जे जगतो हे शाहू महाराजांची पुण्यही आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीनं अंत्यविधी स्मशानभूमी या ठिकाणी एका कापराच्या ओढीवर अंत्यविधी होते. मी बऱ्या ठिकाणी अंत्यविधी बघितल्यात की त्याला त्या ठिकाणी अंत्यविधी करायला वेगवेगळे टायर असतात, ट्यूब असतात, त्याला लाकडं खूप असतात, त्याला नंतर मग त्वचा असं मारतात की ते प्रेत बाहेर येते, त्याला ढकलतात. अशी म्हणजे काही त्या प्रेताची प्रचंड विटंबना होती. आपल्याला असं वाटतं की आपल्या आई वडील ज्यावेळेला अशा अंत्यविधी होतात त्यावेळेला आपल्या आई वडिलांना असं ढकललं जातं म्हणजे किती वाईट वाटते. पण कोल्हापूर एक असं गाव आहे जगात, जगात भारी कोल्हापूर भारी आम्ही म्हणतो. तर कोल्हापूरमध्ये मानवतेची कुठली विटंबना होऊ देत नाही. आणि आम्ही जे आहे ते छत्रपतींचे मावळे म्हणून काम करतो आणि त्यांचा एक अंशज म्हणून आम्ही काम करतो. हे कोल्हापूरमध्ये प्रेताची कधी हिंसाळ होत नाही. या ठिकाणी जे अंत्यविधीला सारण रचलं जाते ते खाली लाकूड रचलं जाते. याचा प्लॅटफॉर्म एक चांगल्या दगडाचा एक केला जातोय आणि त्याच्यावर लाकडं रचली जातात, त्याच्यावर शेण रचलं जाते. डेड बॉडी ठेवून डेडच्या आणि त्या शेणावर एक कापराची वडी पेटवली की पूर्ण हा 5 ते 10 मिनिटात हा अंत्यविधी पूर्णपणे पेटतो. आणि ह्यातला यात सारण रचणारी कॉर्पोरेशनची महानगरपालिकेची लोक असतील किंवा महानगरपालिकेमध्ये अशी किती लोक आहेत की मी खास उल्लेख करतो आपले उदय दुधाने देखील, त्याने आपला नगरसेवक असताना सगळा जे काही नगरसेवकाचा निधी आहे आणि स्वतःचा पदार्थ पैसा तो उदयदादांनी तो स्मशानभूमीसाठी दिला, आजही ते करतात. तर अशी लोकांची तर मानवतेची अशी ही आहे, हिरे रत्न आहे त्या ठिकाणी. आणि विशेष म्हणजे या शेणीतून लोकांना रोजगार मिळतो. गावागावात शेणी विकत घेतली जाते महानगरपालिकेच्या टेंडरच्या रूपाने, मग ते लोकांना रोजगार मिळतो आणि लाकूड हा कमी खर्च होतो म्हणजे पर्यावरण देखील या ठिकाणी पूरक असं काम केलं जाते. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कोल्हापूरमध्ये जे आम्ही बेवारस अंत्यविधी राजेश ऐकायला येते अंत्यविधी आम्ही जे करतोय आलं का लक्षात. ह्या अंत्यविधीला या ठिकाणी करामागे योग असा आहे की आपल्याला या ठिकाणी सलामी दिली जाते.
आमच्या अंत्यविधीला ज्या वेळेला एखादं अनोळखी असेल, एखादी वेश्याचं असेल, एखादं लहान मुलाचं असेल, तर प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी व्हाईट आर्मीच्या माध्यमातून एक सलामी दिली जाते, मग अंत्यविधी केला जातोय. आणि एक श्लोक आहे या ठिकाणी म्हटला जातोय की अंत्यविधीचा एक श्लोक आहे तो आपल्याला आठवत असेल, वासासी जीर्णानी यथा विहाय नवानी देहा नरोपराणी तथा शरीराने जीर्णान्य विहाय न्यायी सयांती नवानी देहा नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहते पावक न चैन क्लेद प्यापो न शोषयती मारुता. अशा पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. आणि हे देखील अंत्यसंस्कार आम्ही कोल्हापुरात करतो, पण ज्या ज्या ठिकाणी गुजरात भूकंप असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या आपत्तीत आम्ही जातो तिथं देखील आम्ही अशाच पद्धतीने अंत्यविधी करतो. आणि ह्या ठिकाणी मुस्लिम असेल तर मुस्लिमांचे आम्ही दफनविधी करतो, त्यांच्या मशानभूमीत जाऊन करतो. ख्रिश्चन असेल तर ख्रिश्चन लोकांची अंत्यविधी करतो. आज ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपली पोरं आम्ही मुलांची नावं डिक्लेअर करत नाही, पण व्हाईट आर्मीचे जवान जाऊन कोरोनाची जी लोकांच्याकडे कोणी बघत नाही, कोण जाईत नाही, आज परिस्थिती आपल्याला सगळी जाणत आहे, अशी देखील अंत्यविधी या ठिकाणी केली जातात. हा सर, खर तर श्रद्धा मॅमने एक प्रश्न विचारल्यानंतर मला थोडस मनामध्ये घोळायला लागलं की असं आपण नेहमी ऐकतो की नावात काय आहे, पण मला वाटतं सगळं काही आहे ते तुमच्या नावातच आहे. सुरुवातीचं अशोक नाव म्हटल्यानंतर सम्राट अशोकाकडनं प्रेरणा मिळते आणि अशोक दुसऱ्यांचा शोक दूर करणारा तो अशोक. बरं, प्रत्येकाच्या नावात काही ना काही असतं. तुमच्या अण्णावतही आहे रोकडे, म्हणजे हा शोक उधारीमध्ये नाही दूर करत आपण, रोकड्यामध्ये करू. म्हणजे सरकार ज्यावेळी आश्वासन देतं फक्त की आम्ही तुम्हाला मदत करू, पण ते पंचनामा झाल्यानंतर म्हणजे कुठेतरी काहीतरी ते उधारीवर आश्वासन दिलं जातं. तुमच्या नावाप्रमाणे अशोक दुसऱ्यांचा शोक दूर करणं आणि तेही रोकड्यामध्ये म्हणजे लगेच कळल्या कळल्या लगेच, तर असं कुठेतरी मला तुमचं नाव आता मगाशी अशोक रोकडे घेतल्यानंतर विचार डोक्यात सुरू झाले. खरं तर मी कालच एक युट्यूबवर व्हिडिओ बघितला ज्यात व्हाईट आर्मीने कोविड सेंटर सुरू केलं, त्याबद्दल जरा मला काही सांगाल का? जी जी, या आपत्तीजन्य काळामध्ये कोविडचे आम्ही गेले जानेवारीपासून आमचे व्हाईट आर्मीचे जवळजवळ 450 व्हाईट आर्मीचे जवान अहोरात्र काम करतात. जानेवारीपासून आम्ही काम करतो. या एक कसं होणार काय होणार हे सगळे आम्ही पार्श्वभूमी समजून घेऊन आम्ही त्याच वेळेला उतरलेलो आहे. आणि आम्ही ठरवलं एक तर त्याला मारणार नाहीतर त्याच्याबरोबर आम्ही पण मारणार, एवढं ठरूनच आम्ही घरातनं बाहेर पडलो. माझे जवान अहोरात्र काम करतात. आम्ही कोल्हापूरमध्ये अन्नछत्र चालू केले आणि कोल्हापूर जिल्हा शहरामध्ये जे विस्थापित लोक ज्या ठिकाणी रोजगारासाठी आल्यात त्यासाठी वेगवेगळे कर्मचारी असेल, वेगवेगळे रोजगारासाठी आलेले बरेच लोक आहेत, त्या लोक जवळजवळ 5.5 लाखांना आपण जेवण देतो. आज देखील जेवण रोज रेल्वे स्टेशनला आम्ही जाते. हे काम करायचं सॅनिटायझिंग 108 या ठिकाणी कधी कोल्हापुरात असं ऐकलं का 108 कर्मचाऱ्याला कोरोना बाधित झाले? त्याचं कारण काय? व्हाईट आर्मीनं 108 जेवढे कर्मचारी आहेत, स्टाफ आहे, त्या अँब्युलन्सला रोज आमचे जवान जाऊन त्याला सॅनिटायझिंग करून देत होते आणि त्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव कमी झाला. त्याचबरोबर हे काम करत असताना आपण फ्री अँब्युलन्स सेवा सुरू केली. सुरुवातीच्या काळात अँब्युलन्स येत नव्हत्या, मोफत आपण अँब्युलन्स सेवा त्या काळात आपण सुरू केली. आज देखील ते काम सुरू आहे. तर हे काम करत असताना मला एक जिल्हाधिकाऱ्यांचा एक मेसेज आला, मला कमीत कमी तो मला आता एक महिन्यापूर्वी आला. आता व्हाईट आर्मीनं या कोविड सिस्टीमध्ये इनिशिएटिव्ह घ्यावं. मला आश्चर्य वाटलं की जिल्हाधिकाऱ्यांनी मला रात्री मेसेज केला, तर त्यांना वाटलं की व्हाईट आर्मी पूर्ण ताकदीनं आता उतरलं पाहिजे या क्षेत्रात. आम्ही होतोच काम करत होतो अक्षरशः, म्हणजे आम्ही पीपी किट पण मी आमच्या व्हाईट आर्मीच्या जवानासाठी मी पॅराशूटच्या मटेरियलचे पीपी किट बनवलेत. आणि मी आपले म्हैसकर साहेब जे आहेत या विभागीय आयुक्त, ते आपले मित्र आहेत डॉक्टर म्हैसकर साहेब, ते कोल्हापूरला पण सेवा होते, त्यांच्याशी मी बोललो पण होतो. पण मला काही आपण काही या क्षेत्रामध्ये काम कसं करायचं आणि व्हाईट आर्मीनं पूर्वी ज्या ज्या आपत्ती आल्या त्या त्या आपत्तीमध्ये आपण मेडिकल सर्व्हिस दिले. अगदी नेपाळचा भूकंप असेल, उत्तराखंड असेल, काश्मीरचा पूर असेल, जे अनंतनाग कुपवाड या ठिकाणी वी डोंट नीड इंडियन चॉपर्स असे बोर्ड होते आपल्या आर्मीच्या विरोधात, त्यावेळी देखील व्हाईट आर्मीनं त्या ठिकाणी जाऊन आम्ही आजपर्यंत कंपॅसिनेट काश्मीर या एनजीओ बरोबर काम करून आम्ही त्या ठिकाणी लोकांना हॉस्पिटलची मदत केलेली आहे. म्हणजे ह्या ठिकाणी एवढी आम्ही केली. मग म्हणलं आम्ही विचार केला की कसं करायचं आणि इथं पुरात असेल, इतर कोल्हापूरमध्ये ज्योतिबा यात्रा इथं आम्ही मेडिकल सर्व्हिस देतो, अगदी आम्ही मिनी हॉस्पिटल 5-6 बेडचं उभा करतोय. मग आमच्या लक्षात आलं की आपण या क्षेत्रात उतराय. मी एक पत्र सहज दिलं, लगेच तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर दिली
आणि आम्ही 1 तारखेला कोविड सेंटर उभा केलं. हे पूर्णपणे मोफत कोविड सेंटर आहे. या ठिकाणी जवळपास आज 98 लोकांनी प्रवेश घेतला आणि सगळे जवळपास मला वाटते की आता माझ्याकडे 30 बेड आहे या ठिकाणी. ऑक्सिजनचे 4 बेड आहेत. जवळपास या ठिकाणी 75 लोक आनंदाने गेलेत. 80 वर्षाच्या पुढच्यापासून लहान मुलाची तिकडे या ठिकाणी पूर्णपणे मोफत केलं जाते. हा या ठिकाणी कोल्हापूर मेडिकल असोसिएशन जीपीए निहा त्याचबरोबर जनरल प्रॅक्टिस असोसिएशन कोल्हापूर महानगरपालिका ह्या सगळी लोक टीम अगदी डॉक्टर लोक ऑनलाईन आहेत. डॉक्टर इमर्जन्सी पेशंटला भेटायला येतात. या ठिकाणी माझे काम करणारे नर्स आहे तिचं नाव आहे हिना. त्याचबरोबर प्रेम पवार आहे प्रशांत शेंडे त्याचबरोबर हर्षल सुरू. ही मुलं माझ्या जांबात असे जवान आहेत की घरी पण आजपर्यंत गेले आहेत. जवळजवळ आमच्या 1 तारखेला सुरू झाल्या. ही मुलं अहोरात्र या ठिकाणी काम करू. हे कोविड सेंटर भारतातलं असं आम्ही तयार केलं. एक मॉडीफाय तयार केले. या ठिकाणी येणाऱ्या पेशंटला कधी पीपीकडे बघितले तो भूत वाटते लोकांना. हॉस्पिटलमधील गेले की आत घेते. पण या ठिकाणी आले की एखाद्या हिल स्टेशनला तुम्ही आल्यासारखं असं आम्ही इथं व्यवस्थापन केले. आणि लोक ह्या ठिकाणी ज्यावेळेला येतात ते खूप डिप्रेशन मध्ये. या ठिकाणी पहिलं जीव खाऊ दिलं जाते. त्यांना स्टेबल केलं जाते आणि त्यांना आमचे घरचे फॅमिली या पद्धतीने केलं जातं. या ठिकाणी 1 रुपया कोणाकडनं घेतला जात. हे सगळं मोफत केलं जाते. आपल्याला कोल्हापूर महानगरपालिका आहे, जिल्हा प्रशासन आहे, त्याचबरोबर स्थानिक पोलीस प्रशासन, त्याचबरोबर कोल्हापूरातले समाजातले बरीच लोक या कामासाठी आपल्याला पाठबळ देतात, आशीर्वाद देतात. 2 अँब्युलन्स या ठिकाणी इमर्जन्सी सेवा आहे. ही अँब्युलन्स कुठे काही पेशंट शिफ्ट करायचं, याला ऑक्सिजन ओटो जोडून ठेवला आहे. अशा पद्धतीनं एक कोविडसाठी एक मॉडेल तयार केले. आणि मी मगाशी सर बोलले की हा जो करोना आहे तो कोणताही रोग नाही. कोरोना म्हणजे कोणताही रोग नाही. हा सायकोलॉजी आहे हे आम्ही सिद्ध करू शकतोय. लोकांना एक सायकोलॉजी डिप्रेशन मधला हा रोग आहे. हा अजिबात कुठलाही सायकोलॉजी रोग आहे हे आम्ही सिद्ध करू. आणि हे जे 100 पेशंट माझ्या आले आहेत आणि ते बरे होऊन गेले त्यामुळे मला असं वाटतंय. आणि ह्याच्यावर प्रशासन देखील या कामाची दखल घ्यायला पाहिजे. हे कसं मॉडिफाय केले असे कोरोना सेंटर हॉस्पिटल उभारणं किंवा कुठेतरी मला म्हणायचं की आम्ही हॉटेल बुक करणं हे सगळं चुकीचं आहे असं मी आज स्पष्टपणे सांगतो. त्या लोकांच्या वेळेला माणुसीनं बघितलं तर काही होणार नाही. ते पॉझिटिव्ह जरी असेल तर त्यांना तुम्ही त्या पद्धतीने ट्रीट करा. हवा स्वच्छ ठेवा. काढा द्या त्यांना. आणि त्यांचे जे मेडिकल असोसिएशन जे ठरवून दिले त्या पद्धतीने त्यांना औषध उपचार करा. गरम वाफ घ्या. अजिबात पेशंट हा किती ओटू लेवल खाली गेला तर परत ते उभारतो असं मला वाटतंय. आणि या हे कोल्हापुरातलं मला वाटतं की कोविड सेंटर एक चांगल्या पद्धतीने चालले आणि आपल्या सर्वांचे असून अशा पद्धतीने कोविड सेंटर आम्ही धाडसाने उभा केले. आणि इथं कुठलाही पेशंट पूर्ण त्याला कुठे बेड मिळत नाही, फिरून 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 फिरले दमले असते तरी या पेशंट दारात आला त्याला पहिलं बोलवलं जाते. ऍडमिशन देण्याच्या अगोदर त्याला पहिलं स्टेबल केलं जाते आणि त्याला रिक्वेस्ट केली जाते की जर पेशंट खूप सिरियस असेल तर तुम्ही कुठेतरी बाहेर बघा. तोपर्यंत ह्या पेशंटला आम्ही ओटू लावून स्टेबल केलं जातं. इथं माणुसकीच बघितली जाते. अशा पद्धतीने शाहू नगरीतले कोविड सेंटर आणि जैन बोर्डिंग या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील राहून गेलेले आहेत. अशा या बोर्डिंगच्या आवारातील 17 खोल्यामध्ये हे कोविड सेंटर उभारलेलं. अगदी सुंदर आहे, प्रसन्न वातावरण आहे आणि हे कोल्हापूरच्या सीपीआर ला लागून आहे. मला खास म्हणाल की एक मिनी सीपीआर म्हणून कोल्हापूरची ओळख ह्याची आता झालेली आहे. थँक्यू. नक्कीच सर, तुम्ही म्हणालात की एकतर मरू किंवा मारू, पण मला वाटतं कोरोनाचं जे अंत्यसंस्कार आहे ते कोल्हापूरमध्येच होईल आणि ते व्हाईट आर्मीच करणार अशी खात्री आणि शुभेच्छा देऊन पुढे आपण आणून. सर, आपण बोलता बोलता मध्ये गुजरात भूकंप बद्दल आपण थोडस बोललात. 2000 साली हा जो भूकंप गुजरात मध्ये आला होता हा फार तीव्र झटक्याचा होता, खूप जास्त इंटेन्सिटीचा होता आणि अख्खं ते गाव ते तो भाग पूर्णपणे कोसळून गेला होता, कोलमडून गेला होता. आणि वित्तहानी तर रिकवरेबल नव्हतीच पण मनुष्यहानी पण इतकी झाली होती की कोणालाच कळत नव्हतं नक्की करावं काय. खाणं पिणं दूरची गोष्ट पण जे मेले होते त्यांच्या पूर्ण विल्हेवाट न लावल्यामुळे तिथे दुर्गंधी आणि रोग पसरले होते. त्यामुळे ही खूपच खरं तर म्हणायला पाहिजे आणीबाणीची परिस्थिती होती. तर नक्की या सिच्युएशन मध्ये आपल्या आर्मीनी आणि आपल्या संघटनेनी जाऊन तिथे काय केलं आणि कसं काय मॅनेज केलं ती सगळी सिच्युएशन. सर, त्याच्या अगोदर माझा एक पूरक प्रश्न म्हणजे माझं मला थोडस बोलायचं आहे. गुजरात भूकंपाची माझी एक फार चांगली आठवण आहे, मला अजूनही चांगलं स्मरतं.
मी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये काम करत होतो आणि वंशाचा व्यास नावाचं एक नाटक आम्ही मला वाटतं भोपाळला केलं होतं. भोपाळला तेव्हा राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि माझी पत्नी उज्जैनची राहणार आहे, मध्य प्रदेशातलं उज्जैन ज्योतिर्लिंग आहे आणि तो तिथला कार्यक्रम भोपाळावरनं आटपून मी उज्जैनला आलो. उज्जैनवरनं सुरतला माझे काका राहतात, मी सुरतला आलो. काकांकडे रात्री आम्ही जेवण वगैरे केलं आणि नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा माझं. आणि सकाळी आम्हाला जी जाग आली ना तर आम्ही असे गोळा गोळा होत होतो इकडे तिकडे. तर मी हिला म्हटलं की कशाला आलो होतेस मला, तर ही म्हणजे तुम्ही मला कशासाठी आलो होताय. तर आम्ही तसेच बाहेर आलो, बघतो तर सगळीकडे गर्दीच गर्दी, सगळीकडे गर्दी आणि अक्षरशः सर ते सुरत मधली घर आहेत ना आमच्या समोर अशी अशी डो अशी हालत होती बिलकुल. येतो गुजरातचा भूकंप होता ना, तो मी याची याची देही याची डोळा पाहिलेला होता. फारच त्याच्यात वित्त हानी झाली होती, मनुष्य हानी झाली होती. कशी मदत झाली तुमची? सर मला सांगतोय की तुम्हाला बोललो होतो मी की मुलाखतीत बोललो की कुठेही काय घडलं तर एक जाऊन मदत करणे हा माझ्या पहिल्यापासून स्वभाव होता. तर गुजरात भूकंप झाला हे ऐकायला मिळालं, ऐकायला मिळाल्यानंतर काय करायचं काहीच प्रश्न पडला आणि त्यावेळेस नुकतीच सुरुवात होती. पण विशेष म्हणजे त्यावेळेला कोल्हापूरचे कलेक्टर देवरा साहेब होते आणि कोल्हापूरमध्ये अशी एक घटना घडली होती की बेवारस प्रेत आला. त्यावेळेला अंत्यविधीला कोल्हापूरचे महानगरपालिकेचे आयुक्त देवरा होते आणि ते आणि दिगावकर साहेब अडिशनल एसपी म्हणून दिगावकर साहेब होते आणि महापौर बाजीराव चव्हाण. तर ह्या तिघांनी कोल्हापूरला बेवारस प्रेताला खांदा दिला होता. म्हणजे अशी एवढी ख्याती आहे कोल्हापूरची. आणि मला देवरा साहेब शिवपूर्ण आले, नंतर ते आयुक्त झाले, त्यानंतर ते कलेक्टर झाले आणि देवरा साहेबांना मी ज्या वेळेला भेटायला गेलो तर त्यांनी गुजरात भूकंपाला मला जायचं आहे म्हणून मी अशी गेलो तर ते सगळे लाकडाचे ट्रक पाठवायचे असे सगळे कलेक्टर ऑफिसला असे जमवत होते आणि मला ते बघितल्यानंतर म्हणले रोकडे आपको गुजरात को लिए जाना चाहिए. ते का म्हणले असतील तर ते बेवारस प्रेताचा आम्ही आम्हाला खांदा द्यायला आठवत होतो कारण कलेक्टर सारखा माणूस एका बेवारस प्रेताला खांदा हे कोल्हापुरातच घडले सर. तर त्यांनी मला प्रेरणा दिली आणि मला वाटतं की तत्कालीन त्यावेळेला आरडीसी मेतके साहेब होते, मेतके साहेब मला बसवले आणि म्हणले अशोकराव बसा. मला काय वाटलं मी छोटा होतो एवढं काय, मला ते कलेक्टर ऑफिस हे आय एस आयपीएस अधिकारी किंवा हे प्रशासन अधिकाऱ्यांचे एवढं नाही. मग मला बसा म्हणले, बसले, थांबा म्हणले, मला गुजरात जायचं, कसं जाणार तुम्ही? मला म्हणले की ट्रकाच्या ट्रक आहेत, त्या ट्रकात मला बसवा किनरमध्ये, आम्ही जातो म्हणलो. आणि जायचं आहे म्हणे, कसं जाणार, हे ट्रक किती दिवस लागतील जायला आणि हे आत गेले नाहीत काय, बसा बसा. तर त्यावेळेला एक पाटीदार समाज होता जो गुजरातमध्ये राहणारा कोल्हापुरात एक मोठा समाज आहे आणि त्याचं कोल्हापूरसाठी पण खूप मोठं योगदान आहे पाटीदार समाज. त्या पाटीदार समाजचे पटेल साहेब जे आहेत ते ह्या ठिकाणी मिटिंगला येणार आहेत, बसा मला म्हणून. मला म्हणले ते मिटिंगला आले आणि त्यांनी परमिशन घेतले असं आम्ही गुजरातला जाणार आहे, आमची लोक आहेत, आम्ही जवळजवळ 5 ते 6 व्हॅन आम्ही गाड्या केल्यात, आमचे घर आहेत तिथे, आम्ही जाणार आहेत, तुमच्याकडनं कलेक्टरनं परवानगी द्या. मग मेतके साहेबांनी मला म्हणले तुम्ही जावा, तुम्हाला परवानगी आहे पण ह्या मुलांना घेऊन जावा. आणि अक्षर सांगतो 407 टेम्पो गादी टाकून पाण्याचं देऊन मला आजपर्यंत मी विसरत नाही त्या पाटीदार समाजने आम्ही कोल्हापूरमधनं जायचे. आणि मुलं कुठली सर, त्यावेळेला अशी काय आर्मी बिर्मी अशी लोक नव्हती, पेपरला बातमी अशी जाणार होती आणि जाणार आहे कळल्यानंतर पेपरमध्ये बातमी की वाय जीवनमुक्ती सेवा संस्था गुजरात भूकंपाला जाणार आहेत अशी इथल्या प्रसार माध्यमातून आली. तर बरीच लोक माझ्या जवळजवळ 17 ते 18 लोक आणि आमची जी आम्ही अंत्यविधी करणार आहे अशी टीम आम्ही अशी लोक कोण कोण अनोळखी सगळे आम्ही असे मिळून त्या गाडीत बसलो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही गुजरातला गेलो. गुजरात भूकंप जसं आम्ही गुजरातला वेगवेगळ्या नाशिक मार्गे असं जाईत जाईत जसं गेलो तर ते तसं त्याचं एक म्हणजे एक मोठी कादंबरी होईल. ज्या ठिकाणी ज्या वेळेला गेलो आम्ही बचाव तालुका महाराष्ट्र शासनानं दत्तक घेतलेला होता, लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या मदतीची, अशी एवढी मदत येऊन पडायची, लोक मदत घेणारी कुठं नव्हती, शेवटी ते ट्रक असे ओतून जायचे कारण वाटच नसायचे पुढं ते कुठं जाणार आणि लोकांकडे इथं मदत देतो म्हणून घेऊन गेलेले असतात मग ते परत काही नेणार कसे. आणि त्या ठिकाणी आम्हाला ज्या टेम्पो मध्ये बसलो तर गुजरातमध्ये एवढी जाड अजून कमीत कमी 1 ते 1.25 इंच जाडीची अशी भाकरी मिळायची आणि काहीतरी चटणी द्यायची, ते भाकरी आम्ही जेवायला द्यायची आणि ते मला म्हणायची की तुम्ही भूकंपात आत चाललाय तर हे
हे भाकरी तुम्ही द्या, असे बुट्टी बुट्टी भरल्या, ते भाकरी मोडायचे आणि पाटीदार समाजाने काय काय दिलेलं ते घेऊन आम्ही जायचो. तर बचाव तालुक्यामध्ये ज्यावेळी आम्ही पोहोचलो पहिल्यांदा, तर त्या ठिकाणी मला आठवतं की बचाव तालुका हा महाराष्ट्र शासनाने दत्तक घेतला आणि ब्रहन मुंबईची टीम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करत होती. आणि आम्ही सहज गेलो आणि मी त्या ठिकाणी आमचा कोल्हापूरचा हॉटेल मालक संघ त्या ठिकाणी काम करत होता. हॉटेल मालक संघाचं पण आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोल्हापूर मध्ये बाहेर जाऊन काम करणार खूप मोठं योगदान आहे. हॉटेल मालक संघाची सगळी टीम त्या ठिकाणी काम करत होती. अरे म्हणजे कोल्हापूरची तिथं आल्यात, मग त्यांनी जेवणाची सोय तिथं करत होते आणि जेवणाच्या लाईनच्या लाईन लागल्यात. आणि हे भूकंप बचावच्या जवळपास आपण 15-20 किलोमीटर लांब आहे, लक्षात आलं का? म्हणजे भूकंप जिथं घडलाय हा आपण एक वाळवंट परिसरामध्ये बेस कॅम्प केलाय. कारण काय, त्या ठिकाणी तुम्ही व्हायरस स्मेल होते त्यामुळे दूर लांब ठेवायला लागते. आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांना त्या फूड पॅकेजच्या इथं जेवण बनतात तिथे त्या ठिकाणी जेवणाला मदत केली, कारण कोल्हापूरची लोक. आणि आम्ही त्या ठिकाणी आम्हाला संध्याकाळी आम्ही तिथं स्टाफ होता आणि मला माहित नाही तिथं उमेशचंद्र सारंगी होते. मी आज देखील उमेशचंद्र सारंगी, ते रिटायर झालेत, चीफ मिनिस्टर सेक्रेटरी पण होते उमेशचंद्र सारंगी. त्यावेळी नुकतीच काय मला माहित नाही पदभार त्यांनी तिथं स्वीकारला होता आणि त्यांना ते पोस्टिंग तिकडे मिळालेलं. उमेशचंद्र सारंगींनी मला बोलले की तुम्ही असंच काम करता, ठीक आहे म्हणजे. मग ते मला सुभाष दळवी, ब्रहन मुंबईचे त्या ठिकाणी काम करणारे सुभाष दळवींना गाठून दिलं. आणि सुभाष दळवींना मी म्हटलं, साहेब आम्ही असं असं काम करतोय, आम्ही कोल्हापूरात फोटो आणलेले अल्बम, आम्ही प्रेताचे अंत्यविधी केल्यात, आता आम्ही असं करतोय. ठीक आहे म्हणले. तुम्हाला एक काम करतो, तुम्ही तुमची टीम सगळी जण ठीक आहे, आता तुम्ही टेन देतो मुक्कामाला झोपा म्हणले. आणि उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे म्हणले. ठीक आहे. मग आम्ही सगळेजण तिथं काय असेल ते लाईनमध्ये जेवण लाईनमध्ये जेवण घेतलं आणि जेवलो आणि रात्रीच आम्ही झोपलो. झोपल्यानंतर आमच्या साईडला अँब्युलन्स सगळ्या गाड्या होत्या अशा वेगळ्या. आणि आम्ही इतकं थकलो होतो की बाबा झोपायला पाठाने कॅब मध्ये टेंथ मध्ये असं आर्मीच्या झोपलो होतो. आणि एकदम खाड 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 आवाज वाजायला लागले काचेच्या, जे बसच्या काचा आहेत आपल्या लाल परीच्या काचा, जशा स्पीड ब्रेकर वाजतात तसे खाड 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 वाजायला लागले. आणि टेंथ मध्ये झोपलो, सगळी पोरं टेंथ मध्ये एकदम बाहेर जोरात ओरडत बाहेर पडले. कारण भूकंपाचे धक्के, ज्यावेळेला भूकंप होतो तो परत जमिनीवर परत विस्तार व्हायला परत भूकंपाचे कंटिन्यू करायचे. ओरं भ्याली सगळी म्हणली आता काय करायचं ते. म्हटलं आता आपण घरी जायचं, निम्मी तयार झाली म्हणजे अजून काम सुरू करायचं निम्मी घरी. मी सगळ्यांना म्हटलं ज्याला काय काम करायचं त्याने थांबायचं त्याने याने. मग आम्ही ते सगळं वातावरण रात्री पूर्णपणे न झोपता काढले, कारण भूकंपाचे धक्के बसत होते. सकाळी सुरू झाली, आम्ही सुभाष दळवींना भेटलो. सुभाष दळवी म्हणले सकाळी या गेलो आणि आम्हाला त्याने अक्षरशः एक अँब्युलन्स दिली. त्या अँब्युलन्समध्ये आम्ही जवळजवळ तिथं अगोदर 10-15 जण होती ते कर्मचारी आणि त्यात आम्ही एक 8-10 जण 15 जण आम्ही कोंबलं गेलो. अरे आम्हाला कोंबून त्या 15 तिथं नेले 15 किलोमीटर बचावमध्ये. आणि मला म्हणले तिथं तुम्ही काय करायचं, तुम्ही जे काय करायचं करा म्हणले. ठीक आहे म्हटलं, आम्ही मृतदेह उडकायचं काम करणार, मृतदेह उडकायचं काम. आणि सुरू झालं. मला आठवत आहे की आयुष्यामध्ये असेच प्रसंग असतात की जे तुम्हाला टर्निंग पॉईंट देतात. आणि कधी कुठल्या गोष्टीला नाही म्हणायचं नाही, ज्या दिवशी नाही म्हणला तर तुमचा त्या दिवशी की नाही. मी एक आयुष्यात कुठल्याही गोष्टीला नाही म्हणलं नाही. आणि ठीक आहे म्हटलं चला जावे. आणि मला तिथं त्या ठिकाणी आरएसएस संघाची लोक होती, आर्मीवाले लोक होती. आणि एक प्रेत एका ढिगाऱ्या कालनी काढायला जवळपास आर्मीची लोक सगळी होती आणि ती पण होती. मग एक प्रेत काढलं, आम्ही पण मदत केली का, पूर्ण अडकलेलं. कमीत कमी त्याला 6-4-5 तास लागले. आणि त्याचा नातेवाईक समोर होता, आमची आई आहे ती असं सांगत होता, वडील आहेत. मग आम्ही ते सगळं काढलं आणि त्यावेळेला हे मास्क बिस्क काय नव्हते सर, हे असलं काहीच नव्हतं. आणि पहिला हा विदारक दृश्य. आणि भारतासाठी आपत्ती व्यवस्थापनामध्ये जी चूक आपण गेल्या भूकंपात केली लातूरच्या, या ठिकाणी आपल्याला शिकायला बरंच काय मिळालं. आणि मला आठवते की त्या ठिकाणी ते प्रेत काढलं आर्मी लोकांनी. आणि आर्मी लोकांनी काढलं आणि आम्ही पण मदत करत होतो. आणि त्यांनी एक चालवले, ते प्रेत काय केले की चादर मध्ये गाठले आणि 15-20 लोक ते प्रेत ढिगाऱ्यानं घेऊन चालले. आणि ते प्रेत फाटलं, चादर फाटले, ते प्रेत धाड करून पडलं. आणि
मला तो प्रसंग अजून देखील अंगावर काटा येतो की एखादा प्रेत नेताना त्याची विटंबना होऊ नये ह्या मताचा मी आज पण आहे. ते कसं काय असणार, ते कुठल्या कशा पद्धतीने होते, ते सुसाईड करते काही करते. आणि मी त्यांच्या अंगावर गेलो आणि मला राग आला. आमची पोरं सगळी भ्याली, म्हणलं ही काय अंगावर, म्हणलं आप लोगों को समज में नहीं आता, इसका अपमान कर रहे, आप इतना लोग कैसे उठा रहे, म्हणले इसको, और इसको आप अभी ऐसे इसको नीचे गिरा दे, आपको थोड़ी तो तमीज है क्या, आप किसका अपमान कर रही. ते मी अंगावर गेलं, ते भ्याले आणि ते सरकले सगळे, आर्मीचे लोक सरकले, बाकीचे पण सगळे सरकले. आणि मला म्हटले ठीक आहे, आपको बताता हूं ये कैसा करने का, इसका तरीका आपको बोलता. आप इतने 15-20 लोग एक डेड बॉडी के पीछे लगे, हम लोग खाली 2 लोग इसको करते. म्हणले आणि मी ते डेड बॉडी घेतलं, कापड अंतरलं, ते उचलून पॅक केलं आणि त्याचा पूर्ण सगळं शरीर अंगावर झाकून घेतलं, म्हणजे त्याचा स्मेल बंद झाला प्लास्टिकमध्ये. आणि ते कापडात गुंडवलं आणि नेलं. आणि आपण एक बांधायची एक पद्धत आहे आणि आम्ही दोघांनी ते उचललं आणि एवढ्या ढिगाऱ्यावर आम्ही दोघ जण, इथं 15-20 जण नेतात, दोघ जण उचललेलं. आणि एक जण मला म्हणला क्या बंबई को लेके जा रहे क्या, म्हणले चेष्टा केली. तुम्हाला एक सांगतो, ते काही काय असणार, त्या लोकांना वाटलं की आम्ही मुंबईचे आहोत, त्यांनी गुजरातमध्ये, आणि ती थोडी संघाची माणसं होती आणि ते मला म्हणले की आप क्या बंबई को लेके जा रहे क्या इसको डेड बॉडी, असं चेष्टा केलीत मला. मी काही बोललो नाही पोरांना, एक गबसारे म्हणलं काय बोलायला आपण गेलो. आणि ते डेड बॉडी गेलो आणि ती डेड बॉडी आम्ही स्वतः सारण रचलं एका चौकात, आणि ते पण लाकडं नव्हती सर, एका ढिगाऱ्याचे जे काही घर पडलेले आहे त्याची लाकडं काढली आणि ती रचली, आणि ते लाकडं रचली आणि त्यात ते प्रेत ठेवलं आणि त्याच्यावर पूर्ण झाकलं गेलं. आणि तोपर्यंत मला एक जण आला, अरे तुम्ही अंत्यविधी का करायला इथं. मी म्हणलं का करायला आले, म्हणलं असं असं ते सुभाष दळवींनी सांगितले. ठीक आहे कोण आहेत ते, म्हणलं असं असं आहे आणि हा बचाव तालुका महाराष्ट्र शासनाने घेतलाय. नाही हेचा आयडेंटिफिकेशन करा म्हणले. मग आम्ही आयडेंटिफिकेशनला काय, मग त्याच्या हातावर ऊन काय, खून आहे, घड्याळ आहे का बघा, ते कुठं आले बघा. म्हणलं ह्याचा हा मुलगा इथं आहे, त्याचं तिथे नातेवाईक कोण तर आहे, तिथं शेजारी सांगतात हिचं नाव आहे. मग ते म्हणलं इथून पुढे तुम्ही नाव नोट करा. आणि तुम्हाला एक सांगतो, ते प्रेत ज्या वेळेला आम्ही अग्नी दिलं आणि मगाशी जे म्हणलं वासाशी जिरणार, ते अग्नी आम्ही गोल असं हातात त्याच्या पाठीवर गोल फिरलो आणि अग्नी दिली. लोक म्हणली की म्हणजे हा विषय आहे की लोक म्हणले क्या यार ये नाटक क्या तो चालू कर रहा है म्हणले. आणि ते आम्ही 7-8 लोक अशी काम करत होतो आणि ते प्रेत घेऊन आम्ही अंत्यविधी केला, अग्नी दिली आणि रॉकेल पण ओतलं त्यावेळेला, ते पेटलं आणि त्या वेळेत आम्ही ते म्हणतात नाही दिलेलं आम्ही फिरलो. तुम्हाला एक सांगतो त्यावेळेला किस्सा, मी आज बोलून दाखवतो की मी कुठं भीत नाही कोणाला बोलायला. तर आमचं बघून संघाची लोकांनी पण सुरू केलं की ते आम्ही अंत्यविधी करतोय. तर त्यांचं कोण प्रमुख होता, अरे म्हणले की त्यांनी म्हणतात मृताचा अंत्यविधी आणि तुम्ही हे श्लोक कुठल्या तर म्हणाला आलाय, तुम्ही ते सूर्याचा श्लोक म्हणताय, तुमचा अंत्यविधी मृताचा. म्हणजे त्यांच्या लोकांनी आले. दुसऱ्या दिवशी आम्ही ज्या ज्या ठिकाणी हे सुभाष दळवी पळत आले आणि इथं काहीतरी यांचं वादावादीचा विषय आहे, तर सुभाष दळवी मला म्हणले की एवढं त्यांनी झेरॉक्स काढलेले तुकडे होते आणि ते म्हणले आय कार्ड दिले. तुम्ही म्हणले इथून पुढे कोल्हापूर म्हणाय नाही, तुम्ही म्हणायचं महाराष्ट्र बृहन मुंबई यांच्यावर आम्ही काम करतोय म्हणायचं. तुम्ही कोल्हापूरचं नाव घ्यायला नाही आणि हे आय कार्ड कोण बी विचारलं तर व्हिजिटिंग कार्ड माझे द्यायचे. आणि तुम्ही चांगलं काम करताय आणि उद्यापासून आपण याच्यापेक्षा मोठं काम कराय, तुम्ही चांगलं काम केलं, मला तुमची परीक्षा आली आणि मला एवढं कार्ड दिलं. आणि अशा पद्धतीने आम्ही दिवसातनं 4-5 ढिगाऱ्यातनं काढायचे. दुसऱ्या दिवशी मला सर सांगतो, मला मीटिंगला बोलवायला लागले 10th मध्ये, रोकडे साहेब को बोलवा व जीवनमुक्ती संस्था के, और मला सांगायचं माझ्यासोबत पोकलँड दिला, डोझर दिला, अँब्युलन्स दिले, त्यांचे कर्मचारी माझ्या सोबत दिले. आणि आम्ही त्या दिवशीपासून आमची टीम स्वतंत्र ओळख झाली आणि बृहन्मुंबईच्या नावाखाली आम्ही वेगवेगळे ढिगारे उपसा लागलो, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही काम करायला लागलो. जसं आम्हाला लोकेशन दिलं गेलं, हे पूर्ण बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये जिवंत अडकल्यात किंवा काय, हे सगळं आम्ही त्या ठिकाणी काम करायचं. अशा पद्धतीने आम्ही 10-12 दिवस काम केलं, जवळजवळ आम्ही 15-20. त्या ठिकाणी सर अशी परिस्थिती होती की आम्ही जायच्या वेळेला उंट जे होते, उंटाचे बैलगाडी होते, उंटाच्या बैलगाडीमध्ये सर प्रेत रचली गेली होती एकावर एक, जसं आपण कांद्याच्या पिशव्यावर असतो तशी प्रेत रचून एका ढिगाऱ्यात रचली गेली. इतकं विदारक दृश्य या डोळ्यानं बघायला मिळालं, समाज व्यवस्था बघायला मिळाली, वातावरण बघायला मिळालं. ज्या ज्या ठिकाणी असे जे आज देखील ते प्रसंग आढळ की ज्या ढिगाऱ्याखाली एक मुलगीच्या ढिगाऱ्याखाली आम्ही काढायला गेलो, ते जवळपास त्या मुलीचे आई वडील तिथंच होते.
त्या आई वडील म्हणायची की 5 सेकंद फक्त फरक पडला, दरवाज्यात ती हात दिला आणि ती आत आली तोपर्यंत ती पडली आणि आई वडील बाहेर आले. आणि ती 8 वर्षाची मुलगी ज्यावेळी आम्ही मृतदेह बाहेर काढला ढिगारेत पूर्ण उपसून ती कुठत राहील. आणि काय काय ठिकाणी असे प्रसंग आले की मी एखाद्याचा वडिलांचा अंत्यविधी केला आणि त्याची आई अडकली होती, आईचा अंत्यविधी आम्ही केला आणि तो वडिलांचा अंत्यविधी काहीतरी आम्ही यायच्या दूर केला होता आणि तो पोकलँडमध्ये अशा डेड बॉडी असं पोकलँड असते ना त्या तसं भरलं ढिगारे असं काढून टाकत होते. आम्ही गेल्यानंतर ती सगळी प्रथा बंद केली, आम्ही त्याला हाताने सन्मानाने उचला लागलो आणि ते आम्ही हे करत होतो. तर त्याची आई आम्ही काढली, ती जवळपास त्यावेळेला माननीय शरद पवार जी आले होते आणि त्यांनी भेट पण त्या ठिकाणी दिली होती. आम्ही आत काम करत होतो, आम्ही 2 तास 1 तासभर 15-20 मिनिटं जाणार ढिगारे हायड्रॉलिक कटरनं ते फोडून काढणार जिना बिना आणि परत स्वच्छ श्वास घ्यायला बाहेर जाणार आणि परत येणार अशी आमची टीम एका पाठीमागे काम करत होते आणि ते डेड बॉडी बाहेर आली आणि त्याचा मुलगा तिथं होता. त्याचा मुलगा होता आणि ते अंत्यविधी करताना तो इतका रडला तर मी म्हटलं माझे वडिलांची अंत्यविधी इतकी विटंबना झाली आणि या ठिकाणी तुम्ही माझ्या आईचा अंत्यविधी इतका चांगल्या सन्मानाने केला आणि तो आई वडिलांना हुडकायला लांबून आलता, मला वाटतं की कुठेतरी लांबून ते आता म्हणजे नोकरीसाठी गेला असेल, तर त्यानं खांद्यावर टाकून रडला की अशा पद्धतीने माझ्या आईचा अंत्यविधी मला कधी वाटलं नाही इतकं चांगल्या पद्धतीने. असे बरेच किस्से, जवळपास आम्ही तिथं 10 ते 15 दिवस काम केलं, बरेच आठवणी आहेत. अशा पद्धतीनं हा गुजरातचा एक्सपिरियन्स राहिला. आज देखील उमेशचंद्र सारंगी आहेत, ते रिटायर झाले आहेत, पुण्यामध्ये असतात, पण ही काम अजून राहिली. कोल्हापूरला आले की ते कुठेतरी मी त्यांना भेटायला कधी जाईत नाही पण ते हॉटेल मालक संघाला आठवण काढतात की ते जीवनमुक्तीचे रोकडे कुठे आहेत, मग ते सांगतात ती आता व्हाईट आर्मी झाली आणि अजून त्यातून बंद येतोय. असा हा एक मेसेज दिला गेला आणि ज्या ठिकाणी आम्ही काम केलं की समाज व्यवस्था काय काम करते आणि समाजाला काय गरज आणि प्रशासन काय काम करते ह्याचा खूप मोठा अभ्यास झाला. भूकंप कसा झाला, या ठिकाणी ग्राउंड लिटी काय आहे, याचा अभ्यास करून आलो आम्ही आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या नंतर आम्ही वेगवेगळ्या ज्या आपत्तीत काम केलं प्रत्येक ठिकाणी शिकायला मिळालं, खूप एक चांगला अनुभव होता. आणि अशा पद्धतीनं एक कोल्हापूरचा एक पताका गुजरात भूकंपमध्ये लागला आणि आजपर्यंत असं आठवतं की वेगवेगळ्या अनुभव असलेली ही व्हाईट आर्मी सज्ज झाली आणि अजून ती बिल्टअप बनत गेली. सर जसं तुम्ही सांगितलं की गुजरातचा भूकंप जो आहे तो तुमच्यासाठी एक लर्निंग एक्सपिरियन्स राहिला, खूप विदारक होता कारण आम्ही पण गुजरातमध्ये आहोत तर माहिती आहे सगळं की किती भयानक भूकंप होता. पण तुम्ही ज्या पद्धतीने सगळं ते हाताळलं म्हणजे प्रेतांची विल्हेवाट लावायची आणि कधी काढलं असेल किंवा मृतदेह बाहेर काढलं, हा सगळा जो तुमचा आणि शासनासोबत काम करत आणि स्वतः काम करत तुमच्या पाठीमागे खूप मोठा अनुभव उभा राहिला आणि मला वाटतं त्याच्यामुळेच कदाचित मग नेपाळला जेव्हा जो भूकंप झाला किंवा त्या हेतूने म्हणा किंवा ते सगळं बघता तुम्ही नेपाळला जाऊन पोहोचलात, म्हणजे तुम्ही देशासाठी तर काम करतच आहात पण बाहेरच्या देशामध्ये जाऊन लोकांना मदत करणे ही सुद्धा खूप मोठी बाब आहे. तर नेपाळमध्ये जाऊन कसं म्हणजे तुम्हाला सगळं हँडल केलं तुम्ही तिथे? मुळात मी प्रवासात होतो, सकाळी मला 6 वाजता कॉल आला काडसिद्धेश्वर स्वामीजींचा आणि मिस कॉल पडला. सकाळ सकाळ मी उचला नाही, मग बघतोय तर अरे मी फोन केला, गाडीतच होतो बसमध्ये आणि मला म्हटले छत्रपती कुठं आहेस? मी म्हटलं आहे की सर, बोला म्हणलो. स्वामीजी मला आवडीनं काडसिद्धेश्वर स्वामी छत्रपती म्हणतात आणि म्हटलं सर आहे की स्वामीजी, बोला म्हणले. अरे ऑफिसला मी म्हटलं स्वामीजी मी 10-11 वाजता तुम्हाला फोन करतो म्हणले. मला म्हटले की अरे गुजरातला भूकंप झालाय काय तयारी? म्हटलं सगळी टीम तयार आहे म्हणलो. आणि आजोबा भूकंप झाल्यापासून आमची तयारी होतीच, कारण काय 25 भूकंप झाला आम्ही त्याच्या प्रिपरेशनला तयारी लागलो आणि सगळी टीम आम्ही जमलो. मी प्रवासात एका कामानिमित्त होतो आणि पहाटे मला ते मिस कॉल होता. मी काडसिद्धेश्वर स्वामीजींना म्हटलं स्वामीजी तयार झाली मी तुम्हाला फोन करतो म्हणलं आणि मी बरोबर 10 वाजता फ्रेश झालो आणि स्वामीजींना फोन केलं. स्वामीजी कुठे आहे, मठावर आहे का? मी येतो. तर स्वामीजी म्हणले अरे मी मठावर नाही, मी दिल्लीत आहे. आणि तू कुठल्या आज आपल्याला भूकंप झाला माहिती टीम तर हा तयार आहे. मग काय करायचं, विमानसेवा तर बंद आहे, आपण तिथं जाऊ शकत नाही. मग काय करायचं स्वामीजी विचारलं. तुम्ही ताबडतोब तू दिल्लीला ये म्हणले.
आणि मी पहिला माझा आयुष्यातला विमान प्रवास मी मला ताबडतोब स्वामीजींनी बोलून घेतलं आणि मी दिल्लीला गेलो आणि मला मला एक वाहन आलं आणि घेऊन काम सुरू झालं. मला स्वामीजी म्हटलं काय करायचं काय नाही स्वामीजी जायचं म्हणजे टीम पाठीमान बोलून घेऊया. आपली सगळी टीम आहे, मेडिकल टीम आहे, डिझास्टर रेस्क्यूची टीम आहे आणि सगळी टीम आहे, आपण बोलून घेऊया आपण पुढे जाऊया. मग स्वामीजी म्हणले ठीक आहे आपण दोघं तिघ जण सुरुवातीला जाऊ. मग स्वामीजी त्या रे विमान सुरू झालं आणि मला वाटतं की 25 एप्रिलला हा भूकंप झाला आणि मला वाटतं की 27-28 सकाळी फ्लाईट सुरू झाली दिल्लीहून आणि आम्ही केचीच वाढवतो आणि आम्ही नेमकं दिल्लीला बुकिंग करून मी आणि स्वामीजी इतर लोक आम्ही नेपाळला गेलो फ्लाईट आणि पहिल्यांदा आम्ही नेपाळ हा हिंदू राष्ट्रामध्ये प्रवेश केला आणि मला वाटलं नाही की त्या ठिकाणी. आणि माझं एक स्वभाव आहे की आजपर्यंत मी कुठल्याही शब्दाला नाही म्हणत नाही आणि स्वामीजींना कधी नाही म्हणलो नाही आणि स्वामीजी म्हटलं जायचं म्हणलं त्यांना बोललो पण नाही मी काय करणार आहे काय. मी येतो म्हणलो घरात पण सांगून मी बाहेर पडलो होतो. रात्री मी त्याच दिवशी संध्याकाळी पोहोचलो. सकाळी परत म्हणजे दिल्लीला पोहोचल्यानंतर 28 तारखेला ज्या वेळेला आम्ही विमानतळावर पोहोचलो तर स्वागत करायला नेपाळ लोक, कारण स्वामीजीने खूप मोठं या ठिकाणी एक कार्यक्रम केला होता आणि संस्कृती दर्शनसाठी असं एक 7 दिवस 8 दिवस मिळावलं. त्यामुळे भारतामधले भारतातले बाहेरची सगळी लोक नेपाळची लोक पण कोल्हापुरात येतील आणि ती लोक वेगवेगळे फुलं घेऊन आम्हाला विमानतळावर स्वागत केले आणि आम्ही तिथनं गेलो. आणि जसं आम्ही विमानतळापासून बाहेर पडा लागलो काठमांडूपासून तर दिसायला लागलं की काय भूकंप झाला काय झालं कशी परिस्थिती आहे. अगदी म्हणजे अंगावर शार येण्यासारखे होते आणि आम्ही त्या ठिकाणी राहिलो आणि सुरुवात केली. तर स्वामीजी म्हणले काय करायचं काय नाही म्हणलं कुठे तर आपल्याला काम सुरू करायला. आम्ही एका मठावर गेलो आणि तिथं राहायची सोय झाली आणि परत आम्ही ज्या ज्या ठिकाणी जायचं असं प्लॅन करायला लागलो. आणि मग कोल्हापूरमधून उज्ज्वल नागेशकर जे आपले टीमचे लीडर होते रिसर्च अँड रेस्क्यूचे प्रमुख उज्ज्वल सरांना निरोप दिला की आपण इकडून टीम घेऊन या आणि माझ्या बरोबर मेडिकल टीम आणि सर्च अँड रेस्क्यूची टीम आणि त्यानंतर अशा 3 टीमा त्या 4 वाहनं घेऊन बाहेर पडली. आम्ही इथं काम सुरू केलं. अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळ्या गावात जाऊन त्या ठिकाणी काम केलं. सुरुवातीला आम्ही अन्नछत्र उभारलं आणि जशी टीम आपली आली नेपाळमध्ये एक मला वाटतं की 2-3-4 तारखेला आपली बाकीची टीम आली. सगळ्यांनी मिळून आम्ही त्या ठिकाणी खूप म्हणजे त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती की नेपाळची लोक ही व्यवसायासाठी सगळीकडे गेलेले आहेत. त्यांच्याकडे पुरुष मंडळी कोण नाही आणि ही सगळे महिला अगदी वयोवृद्धापासून ते जमिनीवर काम करा. आपल्याकडे थोडी जमीन दिसली की आपण मोकळी सोडतो पण नेपाळमध्ये तुम्ही जावा छोटी देखील जमीन आहे ती रिकामी असते. काहीतरी तिथं पिकवतात अगदी बटाटा देखील पिकवतात किंवा तांदूळ पिकवतात आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचं साहित्य आहे. मग ते किती उंचावर राहतात मग 25-30 घराची अशी एक एक अशी घरे असतात. एखाद्या ठिकाणी रस्त्यावर गेले की इकडे 25 घरं पुढे गेले की अशी उडं डोंगरावर. नेपाळ असंच आहे. ही सगळी लोक सगळी अशी घरं अशी पडली होती आणि विशेष म्हणजे नेपाळ भूकंप हा सकाळी झाला होता त्यामुळं सकाळी लोक कामाला निमित्त गेली. घरात वयोवृद्ध होती ती सापडली. जनावरं काही चराला सोडल्यामुळे जनावरं त्यात अडकली नाही. हा हा सर्वात पॉझिटिव्ह एनर्जी आहे की पॉझिटिव्ह म्हणजे डिझास्टर कमी होणार. या ठिकाणी आपत्तीमध्ये मृतदेहांची संख्या कमी होण्याचं कारण किंवा हा भूकंप सकाळी झालाय. सकाळी झाल्यामुळे याचा फायदा झाला. लोक बाहेर पडली होती वयोवृद्ध आहेत घरात राहणारी तीच अडकली होती. आम्ही सगळा असा सायंटिफिक अभ्यास करणार. जिथं जिथं आम्ही जायला मिळालं त्या त्या ठिकाणी रस्ते बंद होते. आम्ही स्वामीजींनी आदेश द्यायचे काय करायचं प्लॅन करायचं. त्यांची त्या ठिकाणी नेपाळची खूप छान माणसं मिळाली. त्यांच्या त्यांच्या गावात काय काय ठिकाणी कुठं आहे तिथं इफेक्टेड आम्ही बऱ्याच ठिकाणी काम केलं. जवळपास अन्नछत्र 100 ठिकाणी आम्ही उभा केले. आणि स्वामीजींनी डोंगाणा हे गाव आहे त्या ठिकाणी मला आठवतं की गुजरातचे स्वामीजी त्या ठिकाणी आले होते. मला वाटतं जुनागडचे स्वामीजी आमच्या समोर काम केले होते. त्याचबरोबर अनेक स्वामीजी याचे होते उत्तर प्रदेशचे हरियाणाचे होते ते स्वामीजी होते. आता कुठे तर तुम्ही लाईव्ह मध्ये बघायला असं गुजरातमध्ये ती लोक दिसते ते स्वामीजी असे. त्यांच्या सगळ्यांच्या पाठबळामुळे आपण गावं वसवून दिली. ज्या ज्या ठिकाणी त्यांची घरं परत पुनर्निर्माण करायचं काम केलं आणि जवळपास किती लोक आहेत त्या ठिकाणी आपला 1 रुपया आणि त्यांचा 1.60 रुपये आहे. आता तिथं आम्ही रोज खरेदी करायचं आणि किती लोक आहेत त्यांना तांदूळ द्यायचं तेल द्यायचं आणि त्या ठिकाणी अन्नछत्र त्यांना शिजवायचे. आता जसे याचे कॅम्प भरले आहेत कोविड सेंटरचे तसे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी शाळा वगैरे कॉलेज लोक घरं पडलेत वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प भरलेला असेल. त्या ठिकाणी आम्ही जायचं आणि म्हणायचं आम्ही विचारायचं त्यांना
की आम्ही तुम्हाला जेवण आम्ही तुम्हाला देऊ शकतो, काय अडचण आहे ना, आम्हाला इतर राशन नाही कुछ नाहीये. आणि मग ती शाळा वगैरे असेल आम्ही सुरू करायचं, आणि त्या ठिकाणी आम्ही आम्हाला आठवायचं की आम्ही जेवण बनवायला चालू करायचं. मग त्यातला एक बाई म्हणायची मला कांदा चिराले ती यायची आपण, कोण तर म्हणायचं अरे साबजे आप बाजूर सरको मई खाना पकाता म्हणायचं. आणि त्यांनी चुली ताबडतोब त्या त्या ठिकाणी जी जमीन आहे ती भुसभुसीत आहे, 2 मिनिटात ते खोऱ्यानं चूल तयार करायचे आणि आपण त्या ठिकाणी 50-100 लोकांचं किंवा 150 लोकांचं जेवण त्या ठिकाणी पाहिजे. आम्ही म्हटलं तुमच्या घरातलं भांडी घेऊन या, मग आम्ही साधन द्यायचं. आणि एक दिवस आम्ही त्यांच्या जेवणाला मदत केली की ती म्हणायचं मै साहब ये हूं क्या किचन का मैं काम करता हूं, मैं हॉटेल में काम करता हूं. कांदा इतकं छान जेवण बनवायचं आणि त्याच लोकांना आम्ही जेवण बनवायला लागलो. असे 100 ठिकाणी अन्नक्षेत्र उभारलं. डोंगाणा गाव हे स्वामीजींनी त्या ठिकाणी जुनागडचे स्वामीजी आणि काडसिद्धेश्वर स्वामीजी त्या स्वामींच्या आम्ही त्या ठिकाणी जवळपास 70 ते 80 घर, ज्या घराची किंमत आहे ती जवळपास 1.5 ते 2 लाख रुपयाची घरं बनवून दिले. पुढे काम खूप पद्धतीने करायचं होतं पण रेस्क्यू ऑपरेशन मर्यादा येतात. बऱ्याच गाव ठिकाणी औषध उपचार होते, मेडिकल टीम काम केलं. कोल्हापुरातले न्यूरोसर्जन तुम्ही माहित आहे की आपले आपले प्रभू डॉक्टर त्यांचा चिरंजीव आकाश प्रभू, हा आकाश प्रभू नुकताच MBBS झाला होता आणि त्याची प्रॅक्टिस होती, तो त्यावेळेला येऊन नेपाळमध्ये काम केलाय. आमच्याकडे मेडिकलची टीम जॉईन झाली. म्हणजे हा त्याचा पण पहिला सेन. माझ्या स्वतःच्या 2 मुली 2 कन्या या त्या ठिकाणी नर्स म्हणून काम केल्यात. आणि आमची जी टीम होती रेस्क्यू रिलीफ करायची, म्हणजे आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो की रोज आम्ही त्या ठिकाणी सर्च रेक्यू म्हणजे जनावर अडकले जनावर काढायचे आणि मृतदेह दफन करायचे, हे काम करणारी रेस्क्यू, ही काम करणारी वेगळी. त्याचबरोबर मेडिकलच्या टीम सोबत काम करायचं. ह्या मेडिकलच्या टीमनं इतकं काम केलं, स्वामीजींची काळसिद्धेश्वर मठावरची एक मेडिकलची टीम आणि आमची एक, अशा 2 टीम आम्ही इतक्या जवळपास मला वाटते की 5 ते 10 हजार लोकांना फ्री मेडिकल औषध उपचार वेगवेगळे सर्जरी देखील आम्ही त्या ठिकाणी छोट्या मोठ्या टाके घालायचं काम केले. आणि अशा पद्धती आणि संध्याकाळी आणि प्रत्येक ठिकाणी अन्नक्षेत्र अशा 3 विभागात वेगवेगळ्या ठिकाणी नेपाळमध्ये काम केलं. आणि मला नेपाळमध्ये व्हाईट आर्मी आके काम करणार ही चर्चा एक दुमदुमत होती आणि खूप अभिमान आहे. ज्यावेळी मी भारतामध्ये काम करत होतो मला त्याला वाटायचं की स्वार्थ वाटायचा, मी माझ्या कोल्हापुरात काम करतो की माझा शब्द यायचा. ज्यावेळी मी माझ्या महाराष्ट्रात काम केलं, ज्या ह्या आत्ताच्या ह्या 20 वर्षामध्ये प्रचंड ठिकाणी आम्ही काम केलं, तर त्या ठिकाणी मला वाटायचं स्वार्थ वाटायचं की माझं कोल्हापुरात काम केलं, माझ्या महाराष्ट्रात काम केलं, माझ्या भारतामध्ये काम केलं, मग माझा शब्द आहे. म्हणजे मला अजून त्याची केलं काही संबंध नाही, त्या पर आपला संस्थेचा याच कामासाठी झाला. कोणी बी आपल्या देशासाठी कोणी काम करेल, आपल्या आई वडिलांसाठी कोणी काम करेल, आपल्या शेजाऱ्यांशी कोणी काम करेल, पण आपल्या इतर देशामध्ये जाऊन काम करत या मी जाऊन राजेश ऍक्च्युअली त्यांचे नेटचा थोडा प्रॉब्लेम चालतोय वाटतं आणि इंटरनेट ऍक्सेस फार कमी आहे. पण राजेश त्यांनी ना अक्षरशः म्हणजे आता उत्तराखंडला जेव्हा पूर आला होता बरं का श्रद्धा मॅडम, नंतर कोकणला सावित्री नदीचा जो एक पूल कोसळला होता माहित आहे ना, ती बसची बस एकदम आतमध्ये गेली होती. त्याच्यानंतर पुण्याला माळीन नावाचं गावच पूर्ण गडप झालं होतं, है ना. केरळमध्ये ती सुनामी आली होती, है ना. आणि कोकण रेल्वेवरती दरड कोसळली होती. मला वाटतं श्रद्धा मॅडम तुम्ही हे 5ही प्रश्न त्यांना एकत्रच घ्या आता, कारण फार वेळ होईल. आता 3:15 झालेले म्हणजे 9:15 आता झालेले आहेत, है ना. आणि 2019 महापूर, असे 5ही प्रश्न घ्या एकत्रच, म्हणजे त्यांना सर्वसमावेशक त्याची उत्तरं देता येतील. हो हो हो, त्यांचं इंटरनेटच ऍक्सेस आहे ना तो थोडासा आणि हो ना, त्याच्यानंतर मग आणि कोरोनाचा जो आहे आता, म्हणजे कोरोना बद्दल तर त्यांनी आता आपल्याला माहिती दिलेलीच आहे एकंदरीत, है ना. फक्त आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे मला पण एक उत्सुकता आहे बरं का, कदाचित तुम्हालाही ती उत्सुकता असेल, प्रेक्षक आपल्याला ऐकत असतील आता,
उत्सुकता ही आहे की यांनी एवढं कसं उभं केलं असेल. म्हणजे भाऊ घरातलं आपलं आई बापानी काम सांगितलं ना तरी लोक घरातलं काम जरी लोकांनी सांगितलं तरी मुलं ऐकत नाही. त्यांच्यासोबत जी टीम काम करते आता या कडीला टीम किती महत्वाची असेल विचार करा ना तुम्ही. बरं विचार करा एका गावात डिझास्टर मॅनेजमेंटचं काम करणं हा एक वेगळा भाग आहे परंतु कुठेही गेला की ते पोहोचतात तिथपर्यंत सहज. म्हणजे किती जबरदस्त त्यांची टीम असेल एक साधा विचार केला. काय वाटतं राजेश तुम्हाला सांगा ना जरा. इच्छाशक्ती सर जसं तुम्ही म्हणालात की अकेलाही चल रहा था. लोक आते गे कारवा बनता गया इच्छाशक्ती त्यांची काम करते जबरदस्त. बघा ना म्हणजे अगदी नेपाळमध्ये पण ते अगदी म्हणजे प्रॉपरली डिझास्टर मॅनेजमेंट इतकं जबरदस्त की गुजरात असो की कुठेही कुठलाही असो प्रसंग म्हणजे मागच्या महापुरात पण त्यांनी जबरदस्त म्हणजे एकदम जबरदस्त काम केलं कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या महापुरामध्ये. मला एक त्यांना असं विचारावं असं वाटतं की हे सगळं करत असताना हे सगळे स्वतःच्या शरीराची काळजी कशी करत स्वतःच्या शरीराची काळजी कशी घेतात स्वतः मला हा एक प्रश्न पडलेला आहे. श्रद्धा मॅम तुम्हाला काय वाटतं सरांनी विचारलंय त्याच्याबद्दल. हा सरांनी अगदी योग्य प्रश्न विचारलाय कारण त्यांची जोपर्यंत तब्येत ठीक राहत नाही तोपर्यंत त्यांचं कार्य करणं खूप अवघड जाईल आणि त्यामुळे त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी मिळणं फार गरजेचं आहे आणि शिवाय त्यांना शारीरिक क्षमता त्यांची वाढवणं खूप गरजेचं आहे. अवतीभोवती त्यांनी जी टीम तयार केली आहे त्यांच्याकडून जे बळ मिळतं त्यांना आणि शासनाचं बळ या गोष्टी त्यांना मिळून येणं फार गरजेचं आहे कारण एकट्याने हे काम नसतं त्याला एक युनिटी आणि पॉझिटिव्ह या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. आणि यांनी सरांनी जे काम सुरू केलंय ते खूप महत्वाचं आहे खूप मोलाचं आहे नवीन पिढीला हे अगदी समजून घेण्यासारखं आहे. भले ते टीम मध्ये जॉईन न होता सुद्धा आपल्याला बरंच काही करता येतं. एक साधारण उदाहरण मला द्यावं असं वाटतं जेव्हा इथे महालक्ष्मी ट्रेन बदलापूरच्या जवळ अडकली होती गेल्या वर्षी खूप विदारक रूप होतं चित्र होतं आणि बघून आम्ही सगळे म्हणजे खूप दुखी झालो होतो. आपल्या समाजाच्या बऱ्याच लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं दोन वेळा पूर आल्यामुळे सगळी घडून आलं तर ती ट्रेन जेव्हा बंद पडली तेव्हा आम्ही दोघांनी घरातल्या जेवढ्या पाण्याच्या बिस्लरी बाटल्या होत्या भरल्या बिस्किट पुढे घेतले दोन तीन पिशव्या बॅगा तयार केल्या एक किलोची खिचडी बनवायला गॅसवर ठेवली आणि आम्ही दोघंही टू व्हीलरवर त्या ठिकाणी गेलो. फार पुढे जाता येत नव्हतं पण जे लोक त्या अवघड परिस्थितीतून ट्रेन मधून येत होते पुढे पुढे त्यांना आम्ही पाण्याची बाटली बिस्किट लहान मुलांना काय हवंय ते थोडस देण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बदला तिकडून तिकडून नगरसेवकांच्या वगैरे मदती येत गेल्या वडापाव खिचडी हे ते वगैरे. मग अनिरुद्ध बापूंची जी संस्था आहे त्यांनी सुद्धा एका ठिकाणी पूर्ण अन्नछत्र उभं केलं होतं त्याच्यामध्ये आपल्या समाजाचे काही लोक मदत करतात त्यांना आम्ही ते देऊ केलं. म्हणजे तिथं पर्यंत लोकांना आधी भूक लागली होती खूप कारण रात्रभर ती ट्रेन अडकली होती. म्हणजे मला ऍक्च्युअली हे सर्व आठवण्याचं तुमचं कारण असं आहे की अशोक सर प्रत्येक घटना ना आपल्या डोळ्यासमोर उभी करत आहेत म्हणजे मला खूप त्यांचं कौतुक वाटतंय की फक्त ते काम नाही करत आहेत तर बोलताना प्रत्येक घटना त्यांना ती शब्द म्हणजे ती घटना क्षणक्षण आठवते आणि ती सगळी उभी करत आहेत. म्हणून आता जास्त वेळ न घेता आपण पुढे जाऊया आणि सरांना पुढचे प्रश्न घेऊया. कोरोनाची परिस्थिती आता आहे कोरोना महामारीत आपण 5 लाखांच्या वर लोकांची जेवणाची सोय केली त्या संदर्भात थोडस माहिती हवी होती सर. पुढचाही प्रश्न मी त्यातच गुंतून तुम्हाला विचारते. आपल्या संस्थेमध्ये 700-800 जण काम करतात कोणीही मुले अशी येतात आपल्याकडे कशी प्रेरणा मिळते त्यांना आपल्याकडून किंवा आपल्या टीम मध्ये येण्यासाठी. बरं संपूर्ण भारतात या सैनिकांची टीम तुम्ही उभी कशी केली याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला मिळावीशी वाटते. नंतर रिसर्च ऑपरेशन म्हटलं की व्हाईट आर्मी अगदी सरकारकडूनही आपल्याला आवाहन करण्यात येतं त्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन साठी बोटी खरेदी करणं आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देणं रेस्क्यू ऑपरेशन साठी साहित्य खरेदी यासाठी सरकारकडून काही आपल्याला अनुदान मिळतं का याबद्दलही थोडस. व्हाईट आर्मीकडे साधारणतः आहेत 250 डॉक्टर्स आहेत ते काय सांगाल याबाबत तर हे टीम आपलं कसं चालू आहे पुढे याबद्दल थोडी आपल्याला आम्हाला माहिती हवी आहे सर.
हॅलो सर कनेक्ट होत नाहीये. हो हो राजेश सांगायला हरकत नाही, जी प्रेक्षक लोक ऐकत असतील त्यांना ही माहिती द्यायला काहीच हरकत नाहीये की उत्तराखंड मध्ये जेव्हा महापूर आला होता तर उत्तराखंड मध्ये अक्षरशः म्हणजे तिकडचा जो सगळा परिसर आपण याची दही याची डोळा अक्षरशः त्या इमारतीत कोसळताना पाहिलेले आहेत. हो हो इतकं भयानक होतं ते उत्तराखंडचं. तर त्या उत्तराखंड मध्ये देखील व्हाईट आर्मी पहिल्यांदा पोहोचली होती. अगदी सावित्री नदीवरील पूल जेव्हा कोसळला बसची बस आतमध्ये गेली होती तेव्हा इथे रेस्क्यू ऑपरेशन करण्यामध्ये व्हाईट आर्मीचा सर्वात मोठा हातभार होता. अगदीच कशाला पुण्यातली माळींची दुर्घटना, माळींची दुर्घटना तर अशी झाली की त्या डोंगराखाली तर ते संपूर्ण माळीं गावचं गावच पूर्ण नष्ट होऊन गेलं होतं. आणि ते रेस्क्यू ऑपरेशन तर इतकं काही कठीण होतं की विचारू नका. ते रेस्क्यू ऑपरेशन करताना देखील व्हाईट आर्मीची सरकारला प्रचंड मदत झाली होती. अगदी केरळमध्ये जी सुनामी आली होती केरळमधल्या सुनामी, तर केरळमधल्या सुनामीमध्ये देखील पहिल्यांदा व्हाईट आर्मीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं होतं. आणि कोकण रेल्वेच्या दरडीचा प्रसंग तर आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. मला सगळ्यात आश्चर्य या गोष्टींनी बरं हे तर जाऊ द्या, मागच्या वर्षी जो महापूर आला होता कोल्हा पश्चिम महाराष्ट्रात जो महापूर आला होता तर मी स्वतः पाहिलं त्यांनी अगदी जे महापुरात महापुराचा तडाखा ज्या ज्या लोकांना बसलेला होता त्या सगळ्या लोकांना त्यांनी म्हणजे मी तर त्या डेगीच्या डेगी लावल्या होत्या. त्याच्यामध्ये डाळ भात भाजी ते सगळं मी सगळं ते चित्र ते व्हिडिओ वगैरे जे मी पाहिले ना तेव्हा मी विचार केला की खरोखर हे किती जबरदस्त महान काम करतात. विशेष म्हणजे असं की हे सगळं काम करत असताना पोहोचतात कसं हे सर्वात मोठं विशेष आहे. कोल्हापुरातल्या कोल्हापुरात पोहोचणं ठीक आहे का आपण समजू शकतो. चला पुण्यात जर एखादी घटना झाली जर माळींची घटना झाली तर कोल्हापुरात पुण्यात नेणं आपण तेही समजू शकतो की दोन तीन तासामध्ये माणूस बसने किंवा आपल्या स्वतःच्या कारने गाडीने सरकारच्या गाडीने सहज जाऊ शकतो. परंतु अगदी केरळमध्ये जाणं लगेच किंवा तुमच्या उत्तराखंड मध्ये जाऊन पोहोचणं काय तर हे म्हणजे अगदी शॉकेबल आहे की कसं काय जमतं यांना. आणि विशेष म्हणजे असं की त्यांच्यासोबत आता जसं श्रद्धांनी एक दोन तीन छान प्रश्न विचारले की त्यांच्यासोबत आज जी काही 700-800 माणसं काम करतायत ही मुलं ही जी यंग मुलं आहेत ही कशी त्यांना जॉईंट होतात. कारण कसं आहे की अहो घरातल्या आई वडिलांनी सांगितलेलं काम देखील पोरं पटकन ऐकत नाहीत. इथे तर सेवाभावी वृत्तीनं स्वतःला झोकून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये राहिला प्रश्न असा की रेस्क्यू ऑपरेशन म्हटलं की सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. अगदी गनबूट आले चिखलात जायचं असेल तर तुमचं साध्या पायानं जाता येत नाही किंवा तुमचे नॉर्मल तुमचे रेग्युलर शूज असतील तर ते चिखलात तर सहज कुठे जाणार तपास पण लागणार नाही. अगदी चप्पल तर ती कुठे जाईल हे. त्यामुळे ते मोठे गनबूट असतील किंवा रेस्क्यू ऑपरेशन साठी जे काय असेल दोर असेल अजून विविध प्रकारचं साहित्य आहे सगळं व्हाईट आर्मीला म्हणजे इतकं मॅनेज करणं. आणि विशेष म्हणजे असं की सरकार तर पहिल्यांदा त्यांना फोन करतो. म्हणजे मगाशीच त्यांनी सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांचा मला SMS आला की व्हाईट आर्मीनं थोडस इनिशिएटिव्ह घ्यावं या कोरोनाच्या महामारीमध्ये कोविड साठी. तर ह्या सगळं कसं काय मॅनेज करतात. श्रद्धा मॅडम तुमचा प्रश्न थोड्या वेगळ्या पद्धतीने मी सरांना विचारलेला आहे. सर अशोक सर अशोक सर त्यांचा इंटरनेट ऍक्सेस थोडासा हे आहे. बोला. हा सर. हा बोला. हा सर कसं मॅनेज करता हे सगळं म्हणजे अगदी उत्तराखंड असो. आवाज आपला ऐकू येत नाही. हॅलो सर राजेश आवाज येतोय माझा आपल्याला. हो माझा येतो. तुमचा माझा आवाज येतोय तुम्हाला रोकडे सर. आता येतोय आवाज. बोला. कसं सगळं मॅनेज करता म्हणजे उत्तराखंड असो की सावित्री नदीवरील पुराची दुर्घटना असो की माईन मधलं ते गाव असो की केरळ मधली सुनामी असो. हा बोला कसं म्हणजे हे सगळं जे रेस्क्यू ऑपरेशन करता तुम्ही तुमच्या सोबतची टीम ही लोक कशी तुम्हाला जॉईंट होतात. रेस्क्यू ऑपरेशन साठी लागणारं सगळं साहित्य कसं सगळं मॅनेज करतात तुम्ही. मी एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. महात्मा गांधीच्या पाठीमाग नाही ह्याच्या जरा हे करतो मी सगळं तुम्हाला. आता आपल्याकडं व्हाईट आर्मीकडे इन्फ्लिटेबल जर्मनच्या पोटी आणि ज्या ज्या बोटी राफ्टिंगच्या समुद्रात आहेत एवढ्या मोठ्या लाटाला ते पलटी होऊ शकत नाही अशा आपल्याकडे बोटी आहेत. गेली 8 वर्षे या ठिकाणी काम करतात. स्कुबा डायव्हिंग आहे. अशी कुठली गोष्ट नाही आहे ती व्हाईट आर्मीकडे नाही आहे. आणि उपलब्ध साधनावर आपत्ती व्यवस्थापनामध्ये मात करणारी व्हाईट आर्मी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण तुम्ही रेड वर्सेस वाईन काहीतरी बघताय मॅन वर्सेस वाईन हे सगळं पिक्चर अगोदर शूट केलं जातंय. मला अशी जे जांबाज आहेत
छत्रपतींचे मावळे, ज्या पद्धतीने शिवाकाशीत बाजीप्रभू देशपांडे जर जन्माला नाही आहेत का नाही बघायचं असेल तर माझ्या वाईट आर्मीकडे या, ही शिवाकाशीत बाजीप्रभू देशपांडे या ठिकाणी जिवंत आहेत ते दाखवतो. ही अशी वाईट आर्मीची फौज आहे. ज्या वेळेला महात्मा गांधींनी म्हटले की आझादीसाठी या, तर किती लोक आलती भारतातले मदत करायला मला सांगा. तर सगळेजण आले असते, सुभाष बाबूंच्या बरोबर सगळे लोक गेले असती तर कशाला इंग्रज, एक लाख इंग्रज असतील, 50,000 असतील, थांबले असते का? पळता भुई थोडी झाली असती, सगळ्यांना गरज नव्हती. काय करते तो गांधी बाबा, काय करतात सुभाष बाबू, आपल्याला काय करायचं? आपण इथं त्यांचे तळवे चाटूया आणि इथंच राहूया. आपल्याला काय ब्रिटिश सरकार आपल्याला काय वाटेल ते मदत करते, त्यामुळे आपण कशाला ते स्वातंत्र्य लढ्यात घेऊ, असे असे लोकांची मत होते. त्यावेळेला जर कळालं असतं तर गांधीजींच्या बाबूला बाजून गेलं की 2 ताम्रपत्र मिळणार, 2 एकर जमीन मिळणार आणि पेन्शन सुरू होणार, असं जर माहीत असले तर किती लोक आले असते. माझ्या व्हाईट आर्मीमध्ये 1 रुपया न घेता मी जीव द्यायला तयार आहे अशी बॅग घेऊन येणारी माझ्याकडे फौज आहे. आणि छत्रपती मराठ्यांची मावळ्याची फौज आहे. जसे सुभाष बाबूंच्या बरोबर गेलेले सगळे जातीचे लोक होते, आजपर्यंत व्हाईट आर्मी सुभाषचंद्र बोस यांच्या आदर्शावर काम करते. जय हिंद नारा तोच आम्ही लागू केलाय. जशी लोक त्यांच्यासाठी ब्रिटिश सरकारचा त्याग करून, सैनिक त्याग करून पळून गेले तिकडं आणि त्या स्वराज्यासाठी जसे लढले, काही कुठल्या अपेक्षा नव्हत्या, तशी माझ्या व्हाईट आर्मीची फौज आहे. ती फौज तुम्ही बघायला यायचं असलं तर या सर कोल्हापूरला, आणि ती कधीही पण माझ्या येते. पूर्वी ज्या वेळेला मी बोलवायचं त्यांना की अरे भूकंप झालाय चला जायचं, गाडी घेऊन जायचं, गाडी जर घेऊन गेलो तर दारात तिने त्यांच्या बायका पोरं असे आडवं धरायचे, आडवं उभारायचे, बाबाला घेऊन जायचं, पण त्यानं बाबा सगळा हटकायचा आणि यायचे. आणि काही माहित नाही कुठं नेपाळ माहित नाही, कुठं काय माहित नाही, कुठं जाणार माहित नाहीये, कुणाच्या दारात जाणार, कुठं केरळला जाणार, कुठं माळीत जाणार, काही व्यवस्था माहित नाही, पुढे काय वाढले माहित नाही. फणी वादळ आमची टीम काम केली, फणीच्या वादळाबरोबर जाणारी टीम आहे. जसा सायक्लोन हा जाईत होता कुठं तटणार, त्या ठिकाणी हे आम्ही इथं बसून सॅटेलाइट वरनं काम करत होतो. आणि त्या ठिकाणी पोचायच्या बरोबर आपण जगन्नाथपुरी सकाळी उठून उभारते आमची व्हाईट आर्मी टीम 5 वाजता जाते. आणि तिथं आयजी आहे, आयजी का तिथले प्रमुख होते ते कोल्हापूरला महाराष्ट्राला ओळखते. अरे म्हटले अभी तो हमने शुरुआत नाही किया, एक व्हाईट आर्मी कहां से आ गई कोल्हापूर. म्हणजे हे जे आम्ही डेव्हलपमेंट केले, माझ्याकडे जे काम करायची सिस्टीम आहे कमी लोकांमध्ये. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार तयार केले, तसं व्हाईट आर्मीमध्ये 1 बलुतेदार 12 कामं करतोय. तो जेवण बनतो, रेस्क्यू करतो, गाडी चालवतो, फर्स्ट एड करतो, संडास बाथरूम धुतो, तो काय वाटेल ते, तो उपाशी राहतो, काय सांगेल ते काम करतो. तिथं यस सर म्हटला तरच व्हाईट आर्मी राहतोय. अशी लोक माझे जांबात जवान आहेत. आणि या कामा हे जे आज तुम्ही सगळीकडे बघताय, आज आम्ही जे काय काम करतो त्या मुलांच्या बलबुतीवर काम करतोय. ज्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठी कुटुंब राज्यासाठी लढत होते, आज ही फक्त आपत्ती व्यवस्थापन मदत करण्यासाठी राबते. मी उद्या पाकिस्तान मी मदत करणार आहात त्याला सांगितले, तो जात धर्म गुंड आहे. अशा पद्धतीनं व्हाईट आर्मी काम करते. त्यामुळे ही फौजांची मानसिकता तयार केली. इथं तुम्हाला इथं ह्या जसं आपण एखाद्या झाडानं आंब्याचं झाडानं आंबानं द्यावा, ते आंब्याचं फळ ते लोक खायला वापरतात, कलम करतात, परदेशात पैसे कमवतात, फवारणी काय बघायला. एखादं फुलानं फुलंच द्यायचं, त्याचा सुगंध वास कुठं देवळात जाईल, कुठं प्रेतावर आपल्याला आपल्या नातेवाईकाला आपल्या आपल्या मुलाबाळाला जर त्रास होतोय जी यातना होते तशीच आपण जे अनोळखी व्यक्तीवर मुलांना हे सगळं प्राथमिक स्वरूपात ट्रेनिंग दिलं जाते. बेसिक कशा पद्धतीनं काम करायचं, काय करायचं, मेडिकल टीम या ठिकाणी कुठलाही स्वार्थ नाहीये. माझा व्यवसाय आहे, त्यातून पैसे आहे, पैसे मिळतात, त्यातलं सगळा वाचतोय. मी 1.5 खोल्याच्या घरात राहतो, आमची कुठली अपेक्षा नाहीये. आमचा एक जन्म आहे, या जन्मभूमीवर आमचा आपत्ती व्यवस्थापनामध्ये लोकांना मदत करण्यासाठी जन्म झालाय. आणि हे
कुठल्या तर रूपानं वर कोणतरी देव बसलाय तो आमच्या वाटेत काम करून घेतोय. मीच काम करणार नाही, माझ्या अधिकार खूप लोक काम करत होते, प्रचंड काम केले समाजात, इतकी लोक त्यांच्यावर कधी लिहिलं गेलं नाही अशी लोकांची आम्ही प्रेरणा आहे, त्यांचाच वंशज म्हणून आम्ही काम करतो. अशा पद्धतीनं व्हाईट आर्मी एक प्रेरणा स्रोत आहे. कमी लोकांच्या मध्ये गनिमी कावा कसा हे छत्रपतींनी जे शिकवलं तेच तंत्र या ठिकाणी व्हाईट आर्मी वापरली जाते. आम्ही 5-5, 10-10 लोकांच्या मध्ये एक एक मोहिमा केलेल्या आहेत. अगदी महाडची दुर्घटना सांगतो की कलेक्टर सांगतात, मॅडम होते त्यावेळेला महाड आपण ओळखत असेल, त्या मॅडम मध्ये आगे मत जाओ, माझ्या बोटीमध्ये ज्यावेळी आम्ही बोट काढली एकही रिझल्ट आला नाही. प्रशासनाला ज्यावेळी रिझल्ट येत नाही, पत्रकार आपल्याला त्रास देतात, आपण प्रशासन बरोबर काम करताय माहित आहे, तर त्यावेळी रिझल्ट आला नाही. एवढी एनडीआरएफ काम करले, स्कुबा हे नेव्ही कोस्ट गार्ड करायला, पण एकही डेड बॉडी ओळखले नाही. सगळी यंत्रणा गळ टाकून बसलेले महाडच्या सावित्रीच्या पुलावर, पण ज्या वेळेला व्हाईट आर्मीनं सकाळी बोट टाकली 2 पहिला डेड बॉडी 12 किलोमीटर उडकेला. ज्या ठिकाणी एनडीआरएफ आणि हे सगळ्यांनी ठरवलं की 3 किलोमीटर मध्ये रेस्क्यू ऑपरेशन आहे, त्याच्या पुढे प्रेत जाणार नाही. आम्ही आतापर्यंत या सावित्री नव्हे ब्रह्मपुत्रा सगळ्या मोठ्या मोठ्या कृष्णा नदीत आम्ही रेस्क्यू ऑपरेशन केल्यात, तर आम्हाला माहित आहे की कसा रिझल्ट आहे. आम्ही मॅडमला म्हणलो, मॅडम काळजी करू नका, जरी मगरी असतील आम्ही जीवाला भीत नाही म्हणलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाड आहे हा, ह्या ठिकाणी रायगड आहे, छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांनी मावळ्यांनी त्यांनी बोलून घेतलेला, आम्ही मावळ्याच्या रूपाने या ठिकाणी. आणि अक्षरशः सांगतो 12:02 पहिला डेड बॉडी आम्हाला सापडली. आणि माझ्या बरोबर इंडियन एअरफोर्सच्या ज्या आपल्या मुंबई हल्ल्यावर काम करत त्यातलं हेलिकॉप्टर आमच्यावर काम करत होतं आणि ते आम्हाला लोकेशन देत होतं. आणि ज्यावेळी पहिला मृतदेह आम्ही हुडकून काढला, पूर्ण मीडिया सगळी त्या पुलावर उतरली. आणि अरे रिअली वाईट सगळे आले, देणं आमचं काम आहे. आणि देण्यासाठी आम्ही कधीही प्रशासन पेट्रोल माग त्यांच्या जाईल ते. आज पण कुठे गेलो तर प्रशासनाला आम्ही जातो, आपको क्या बताइए हम जाके मदद करते. हे वेगळे आहेत. माळींची पण दुर्घटनाची मी तुम्हाला विषय सांगतो. माळीला त्यावेळेला आरडी भोसले साहेब काहीतरी भोसले झाली आहे. आणि मी व्हाईट आर्मी कराड साताऱ्याच्या पुढे पोचले, एक तासात आपल्याला रिपोर्ट करू. काय सांगताय अहो, म्हटलं तो आपत्ती तुमची नाही आहे, ती माझ्या देशावर आलेली आहे. व्हाईट आर्मी कधी कुठली आपत्ती आली टीव्हीवर आम्हाला बातमी, आम्ही लगेच 10-15 मिनिटात सगळी आम्ही टीम जमून आम्ही रेस्क्यू ऑपरेशनला तयारी लागतो. अगदी मला मांढरदेवीच्या दुर्घटनेमध्ये 184 डेड बॉडी नावासहित ससून हॉस्पिटलमध्ये ज्या होत्या त्या आम्ही त्या लोकांच्या पर्यंत पाठवायची व्यवस्था केली आहे. अजून देखील माझ्या नावाची लिस्ट आहे. कधी आम्ही नावासाठी कधीही काम केलं, आज देखील जे काम करतोय आम्ही कर्तव्य म्हणून काम करतोय. आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर सांगतो कितीही काही करा, या ठिकाणी भारतामध्ये जर आपत्ती व्यवस्थापन डेव्हलप करायचं असेल तर आमच्यासारखे जे तरुण आहेत ते मुलात ह्याला विना मोबदला काम करणारी लोकांच्याकडनंच काम होते. जो पैसे घेऊन काम करतो जर पगारवर ठेवलं तर कधी यामध्ये यशस्वी आपण होणार नाही. कारण जे सरकारी सिस्टीममध्ये जे काम चाललंय तुम्ही बघा कुठलंही काम कसं चालतंय, त्याविद्या हे विना मोबदला काम केलं जाते. आणि रिझल्ट पण आम्ही देतो. आमची एक मोठी बटालियन फौज असल्यासारखे काम करते. आपल्याकडे अन्न क्षेत्र चालू जाते. जवळजवळ आजपर्यंत 5.5 लाख लोक सैन्य भरतीला आम्ही, इंडियन एअरफोर्स असेल. आता मगाशी जे तुम्ही म्हणला बदलापूरचा आहे, बदलापूरला देखील पुण्यामध्ये टीम होती, ती तात्काळ जाऊन या ठिकाणी काम करण्यात आली. पुण्यामध्ये ज्या वेळेला कळालं की बदलापूरमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी अडकलेली आहे, तर त्या स्थानिकांनी लोकांनी त्या रेल्वेमध्ये कोल्हापूरच्या लोकांनी व्हाईट आर्मीला फोन केला आणि त्या ठिकाणी आपली एक टीम पोहोचलून मला वाटते की अगदी आपले त्यावेळेला मंत्री कोण तर होते त्यांना देखील मदत करायचं काम केले. कुठं कमी तिथं व्हाईट आर्मी आहे. व्हाईट आर्मी हे एक हे आहे, ही लोकांची एक समाज मनाची एक व्यवस्था आहे. हे लोकांना एक दिशादर्शक आहे. आणि आज माणसं माणसाला मारायला उठलेले आहेत. कुठंतरी माणूस की झालाय, शेजारच्यावर आपण प्रेम करत नाही. आपल्याला काय देणं घेणं आहे. आपण मोठ्या मोठ्या भाषा करतो त्या देशात असं होते, पण आपण देशासाठी आपल्या देशामध्ये आपण काम करताना विमानतळावर ज्या वेळेला आपण परदेशात जातोय थुकत नाही, तिथं किती आपण प्रॉब्लेम आहे. आपल्या इथं देशामध्ये नुसतं आपण मीडियाच्या समोर बोलताना लई बोलतोय चांगलं, आणि प्रत्यक्षात आपण काय करतोय. प्रत्येकाने आपला आरसा बघावा. आणि आमचा जन्म या देशासाठी मातीसाठी झाला आणि शेवटपर्यंत आम्ही या मातीसाठी लोकांचा जीव वाचवण्यासाठी जाणार. मुळात सांगतो तुमचे बरेच प्रश्न असतील. या ठिकाणी व्हाईट आर्मीनं कुठलाही आजपर्यंत पुरस्काराला कधी अर्ज केला नाही, कुठलाही सत्कार आम्ही स्वीकारला जात नाही, कुठलाही मदत कुणाच्या दारात जाऊन मागत नाही. आम्ही कुठलेही
कुठलाही पैसा जर स्वतःहून देत असेल तर घेतो. प्रशासनला आजपर्यंत प्रशासनाच्या दरबारात अगदी अमेरिकेच्या एफबीआय मध्ये व्हाईट आर्मीची नोंद आहे. तर आम्ही कधीही आजपर्यंत कुठंही कुठल्याही प्रशासनामध्ये कधीही काही उल्लेख केला. आम्ही पोरांना सांगतोय आपला जन्म लोकांना मदत करण्यासाठी झालाय आणि आपल्या पोरांना म्हणतो की ज्या दिवशी तुझ्याकडे मी पणा येईल त्यावेळी तुला घुरमी चढेल त्या दिवशी हे बंद पडेल. म्हणून आम्ही आजपर्यंत व्हाईट आर्मी चांगल्या तत्वाने सांभाळलेले. कुठलाही आम्हाला पैशाची गरज नाही, काही नाही, पैसे कुठल्याही कामाला लागत नाही हे सिद्ध करून दाखवले. एवढी फौज उभारले सर हे पैसे नसताना उभारले. आज देखील एमएडब्ल्यूची लोक येतात की बाबा हे विदाउट पेबल विदाउट पैशाची कशी आर्मी उभारली, कशी लोक तयार होतात उत्तराखंड. सर हा बोला सर. आपण थोडं मुलाखतीच्या शेवटाकडे जाऊया. आपण हे सगळं करता ओके, मग आता हे जे सैनिक आहेत हे त्या त्या शहरामध्ये आहेत का? म्हणजे गुजरातमध्ये आहेत, उत्तर प्रदेशमध्ये आहेत, पश्चिम बंगालमध्ये आहेत, उत्तराखंड मध्ये आहेत, इकडे खाली तामिळनाडू मध्ये आहेत, की फक्त कोल्हापुरात आहेत आणि मग तिथूनच जातात? ओके, की मुळात या या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही आपत्तीत काम केले, जसं आता केरळमध्ये गेल्यामुळे आम्ही काम केलं, वायनाडमध्ये काम केलं, त्या वायनाडमध्ये तिथं टीम आहे, ती गेल्या वेळेला पुराला येते, त्या त्या ठिकाणी ती कामं करतात. आमच्याकडे कसं आहे की या ठिकाणी चालू याच्यामध्ये आम्ही पुण्याला एक बेस बनवायचं काम चालू आहे. पुण्यामध्ये मोठं व्हाईट आर्मीचं इन्स्टिट्यूट उभा करत आहोत आणि सगळं जाळं महाराष्ट्रभर भारतामध्ये पसरायचं असा प्लॅन आहे. तर आमच्याकडे ज्या ज्या ठिकाणी आम्ही काम केलो, अगदी आम्ही उत्तराखंडला गेलो, त्या ठिकाणी आम्ही तिथल्या मुलांना शिकवून आलोय. आम्ही म्हणतो की तुम्ही भले व्हाईट आर्मी नाही, तिथल्या एक स्वयंसेवक बना, तिथे एक मदत करता कार्यकडा. आम्ही अगदी नेपाळमध्ये पण त्या ठिकाणी तिथली जी मुलं आमच्याबरोबर काम केली त्यांना म्हणले ही कुठे परत कुठली आपत्ती काम करा. अशी बरीच लोक वेगवेगळ्या ठिकाणी काम करत. कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सध्या काम चालू आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यात आहेत, पण ती कामं सगळी कोल्हापूरच्या इथं मॅनेज केली जातात, कोल्हापुरातून काम केले जातात. सर हा बोला. एकदा शेवटचा प्रश्न विचारतो आपल्याला. सगळ्यांचा परिणाम आपण जे काम करतायत आता सध्या कार्य करत आहेत ते म्हणतात ना की म्हणजे सामाजिक काम करणं म्हणजे एक तर हलवायाच्या घरावरती तुळशीपत्र ठेवावं लागतं कधी कधी काय, आणि असंही म्हणतात की समाजाची सेवा म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखं आहे. तर थोडासा खोचक प्रश्न आहे माझा बरं का, हे सगळं करत असताना कधी कुटुंबाकडनं विरोध होतो किंवा त्याचा पर्याय कुटुंबावरच्या याच्यावरती काय परिणाम होतो का, परिवारावरती, घरातनं किती साथ मिळते? सर तुमच्या घरावर माझ्याकडे जशी परिस्थिती आहे तशीच आहे. मी एक छोटस उदाहरण देतो कशी कशा पद्धतीने मी का ह्या कामाची या कामाला झोकून दिलं गेलं. माझी आता मुलगी 2 नंबर MBBS शिकते, ती कराडला आहे आणि ती डॉक्टर एक बनायची इच्छा आहे तिची. ती नेपाळमध्ये काम केली आणि त्यावेळी तिला कळालं की इथं डॉक्टरची गरज आहे, खूप ट्रॅजेडी घडली आणि ती म्हणली मी डॉक्टर होणार. ती आता शिकती. तीच मुलगी ज्यावेळेला गुजरात भूकंपात लहान होती आणि ती छोटीशी होती, तिच्या पाठीचं पाणी काढायचं होतं आणि पाणी काढायला सांगितलं डॉक्टरांनी. आणि मी गुजरात भूकंप झाला होता आणि ती अजून दवाखान्यात ऍडमिट आहे आणि मी बायकोला सांगितलं की तू माहेरच्या लोकांच्याकडे तू जा आणि ते काय असेल ते तू बघ. आणि मी ते भूकंप झाला आणि मी तसा माझ्या ह्या कन्येला टाकून तसं मी गुजरात भूकंप, इतका मी नालायक आहे. मी संसार कधी केला नाही, कधी बघितला नाही, पण माझ्या घरच्यांनी लोकांनी मला खूप साथ दिली. त्याचं कारण असं आहे की त्यांना देखील वाईट वाटायचं की लग्न ज्यावेळेला मी केलं की तो असा माणूस तू नव्हतास. ती मिसेस म्हणायची की तू असा नव्हता की तू एक साधं आपण घर काम करून काय करू, तू म्हणजे एक घरातला एक व्यक्ती असं होतं. पण माझ्या आयुष्यात कधी घडलं नाही एवढ्या वर्षात. पण मी खूप मी घरच्यांचा मी कधी त्यांच्याशी कधी वेळ देऊ शकलो, आज पण मी वेळ देत नाही. पण माझ्या घरात खूप वेगवेगळ्या गोष्टी घडल्यात. मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहिलो पण घरच्यांशी कधी राहिलो नाही, आज देखील खंत आहे. पण जर आपल्या इतिहासामध्ये जर ज्या ज्या गोष्टी या ज्या लोकांची आपण प्रेरणा घेतो, शिवाजी महाराज असेल, सुभाषचंद्र बोस आहे, आमचा जन्म यासाठी झाला. पण घरच्या लोकांचा विधान, मला जर हे पूर्वी जर माहित असेल की संसार करून जर त्रास होत असेल, निश्चितपणे मी केलं नसतं की बाबा मी एक तर लग्नच केलं नसतं.
पण हे करून देखील तुकारामासारखं स्वार्थी परमार्थ आहे, म्हणजे संसारातून परमार्थ आहे हे मला ओळखते. पण आज विषय असा झाला की माझी फॅमिली या आपत्ती व्यवस्थापने अखंडपणे मला मदत करते आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझी मुलं आज देखील, माझी तिन्ही मुले आहेत, तीन मला मुली आहेत, तिन्ही मुली या क्षेत्रात काम करायला प्रावीण आहेत. ते आपले वडिलांचं नाव आज देखील सांगत आहेत. व्हाईट आर्मीचे मी होते, ती देखील सामान्य कार्यकर्त्याचे या ठिकाणी व्हाईट आर्मी करतात. व्हाईट आर्मी मी स्कूल उभा केली आहे. व्हाईट आर्मीचं पहिलीपासून आपत्ती व्यवस्थापनाची स्कूल आपण पाहिले. आपल्या राजारामपुरी विद्यालय आम्ही यावर्षी पहिली ते सातवी ग्रँटेबल शाळा आपण सुरू केली आहे, ती पण व्हाईट आर्मी स्कूलच्या नावानं आता सुरू आहे. तर वृद्धाश्रम आहे आपलं, व्हाईट आर्मीचं डिझास्टर ट्रेनिंग सेंटर आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण ट्रेनिंग देतोय. माझ्या ह्या सगळ्या कामात माझी फॅमिली, काही माझ्या आयुष्यात खूप मोठ्या चुका झाल्यात पण माझी फॅमिली मला अजिबात सोडून गेली नाहीत आणि ते त्यांचा मी खूप ऋणी आणि मी आयुष्यात उत्तराही त्यांचा मी होऊ शकत नाही. कारण घरच्या कुठल्याही मी आज सणवार कुठलाही कधी मी साजरा केला आज एवढ्या 20 वर्षात, तर मिसेस म्हणते पण तिला त्या लोकांचा, माझ्या फॅमिलीचा आणि माझ्या मित्र परिवाराचा एवढा मला सपोर्ट आहे की अशोक काय करतोय ते चांगल्यासाठी करतोय, वाईट मनात आणून करत नाही. भले माझ्याकडे मदत घेणारी त्या वाईट भावनेने येत असतील किंवा चांगले, मला माहित नाही माझा आरसा कधी येतो वाईट मनाने आलाय काय मी कधी बघत नाही, मी आपण चांगल्या मनाकडे. अशा रीतीने माझ्याकडे काम झालेलं आहे. माझ्या फॅमिलीचा मी खूप यामध्ये खूप त्यांचा मी ऋणीमुक्त होऊ शकत नाही, पण या कामाला ते आता सपोर्ट करतात. माझे खरे श्वास म्हणजे माझी फॅमिली आणि माझे व्हाईट आर्मीचे जवान. माझे व्हाईट आर्मी एका निरपेक्षपणे काम करेल ही आज देखील 4.5 महिने या कोरोनामध्ये माझ्या या कोरोना सेंटरवर मी तिथंच मुलाखत द्यायला आलोय. या ठिकाणी करणारे जांबाज जवान आहेत, ती जवान आहेत इतके आहेत की ते त्यांच्या घरातले मुलं माझ्या ओंजळीमध्ये टाकलेत. ती मुलं कुठलं पॉझिटिव्ह पेशंट काही बघत नाहीत, कसलं काय बघत नाही, जीव तोड एखाद्याला व्यक्तीला वाचवायला फक्त सरांनी सांगितलं म्हणून काम करतात. विशागडचा दरीत उडी टाकणारा राहुल खोत, गजानन सुतार, ही दोघं देखील लहान मुलं होती, त्यावेळेला जीव वाचवायला ते सरांनी सांगितलं म्हणून सरांचा मी आदेश पाळतो एवढीच म्हणणार आहे. अशी जांबाज जवान या ठिकाणी मी खास उल्लेख करतो की उज्ज्वल नागेशकर आहेत, त्यानंतर अमोल कोडोलीकर राष्ट्राधारचे, त्याचबरोबर वेगवेगळ्या संघटना आहेत, जेपी असोसिएशन आणि ह्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, हे डॉक्टरची टीम आहे आमच्याकडे 250-300 MD आज देखील ते काम करतात. MBBS MD डॉक्टर माझ्याकडे काम करणारा प्रेम पवार आहे, हर्षल सुर्वे आहेत आत्ताचे काम करणारे जंबाद, माझे जेवण बनवणारे जवळची केवढी मोठी टीम आहे, आज देखील जेवणाचं काम आहे. या ठिकाणी प्रशांत सिने माझ्या 12-13 वर्ष हा माझ्या मुलगा म्हणून काम करतो आणि आता ही नवीन टीम भरती होत आहे. मला ही प्रेरणादायी आणि ही श्वास माझी टीम आहे आणि तुम्ही आज तुमचा देखील मी खूप शुक्रगुजार हो की एक मला जाता जाता एक तुम्ही शेवट मला प्रश्न केला, एक माझं वाक्य एक व्यक्तीने आली होती आमच्यावर, एक व्यक्ती फ्रान्सची व्यक्ती माझ्या बरोबर काम केली केरळला, ते फ्रान्सचा मोठा ऍक्टर आहे, ते काम केलं त्यावेळेला ज्यावेळेला ते देश फिरायला आले त्याने केरळमध्ये काम केले, नंतर ते माझ्यासोबत आले आणि कोल्हापुरात राहून गेले आणि त्यांनी ज्यावेळेला काम केलं त्या 2004 5 गोष्ट आहे, तर ते माझे दोन्ही हात धरला त्यानं, अशोक युअर हँड इज गॉड गिफ्ट हँड म्हणला, तुझे हात देवाचे हात आहेत मला म्हणलं, मला आठवत नाही पण आज मी ह्या लोकांचा खूप ऋणी आहे. आज तुमच्या माध्यमातून ह्या भलेही मी एक या ठिकाणी लोकांना आवाहन करतो की भले व्हाईट आर्मी काय करू नका, व्हाईट आर्मी सारखी अशी संस्था काढणार करू नका, पण मदत करणारी एक स्वतः एक तुम्ही आर्मी बना. आपल्याकडे कुठं आपत्ती दिसली की जाऊन धडसाना मदत करा, कुठंही दुर्घटना घडली कुठंतरी काहीतरी अत्याचार होत असेल त्याच्यासाठी आवाज पडा. जर आपण हे जर काम करत नसेल तर त्या बघणारा देखील आपण तेवढाच गुन्हेगार आहे. त्यामुळे भारत ही संस्कृती असलेला देश आहे. आज कोरोनाच्या माध्यमातून आपण परत जमिनीवर आलोय आणि आपल्याला खूप मोठा देश आहे, जगामध्ये सर्वात सुंदर भारत देश आहे आपला, सुंदर भारत देश आपल्याला ज्यांनी ज्यांनी योगदान केले ह्या जात पात विरित हा देश आहे आणि मी खूप आपला धन्यवाद व्यक्त करतो. आज माझ्या फॅमिलीबद्दल मला बोलण्याची संधी मिळाली, मी आयुष्यभर माझ्या फॅमिलीचा मी सदैव त्यांची कितीही माफी मागली तर मी त्या ऋणातून मुक्त होणार नाही. माझे मित्र परिवार मला चांगला भेटला आहे, माझे जे मला पाठबळ देणारे लोक खूप चांगले भेटलात आणि बरेच असे अधिकारी आहेत की आपल्यासारखे प्रशासनातले खूप मोठे अधिकारी आहेत की आज देखील व्हाईट आर्मीमध्ये कोल्हापूरमध्ये 20 वर्षात काम केले, IPS IAS अधिकारी आहेत, वेगवेगळ्या पदावर आहेत, आपल्या मंत्रालयातील सगळी लोक मला ओळखतात आणि सगळ्या लोकांचा फक्त एकच आहे की आमचा जन्म एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि या मावळ्याप्रमाणे आम्ही काम करत राहणार, अखंडपणे सेवा देत राहणार. जय हिंद. सर आमच्याकडे शब्द नाहीत आपल्या कार्याबद्दल,
खरोखर आम्ही सगळे निशब्द आहोत. जवळपास 2 तास झाले आपली मुलाखत चालू आहे, पण आपल्याला ऐकावंसच वाटतं. आणि खरं सांगू, आजच्या सगळ्या मुलाखतीमध्ये आम्ही फार कमी बोललो. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की फक्त आपल्याकडनंच आम्ही ऐकत राहावं. मला असं वाटतं की अजून एक कधीतरी आम्ही नक्कीच, म्हणजे वर्ल्ड साळी फाउंडेशनची आमची टीम, श्रद्धा मॅडम, अपर्णा, राजेश, वर्षा, आम्ही एकदा नक्कीच कोल्हापूरला येऊ सर, छानपैकी आपल्यासोबत भोजन करू, छानपैकी आपल्यासोबत आम्ही गप्पा मारू. आपल्याकडनं बरंच काही शिकण्यासारखं आहे. मी परवाच्या दिवशी एक आमचे रत्नाकर, डॉक्टर रत्नाकर पवार आले होते, तेव्हा मी एक सुभाषित सांगितलं, म्हणजे एक शेर सांगितला होता की ओ हाड जलेजू लकडी बाल जलेजू घास, हाड जलेजू लकडी बाल जलेजू घास, कंचन जैसी काया जले कोई ना आहे पास. पण तिथे मात्र सर तुम्ही जाता. खरंच अहो फार कठीण आहे. म्हणजे आपलं स्वतःचं नातेवाईक जरी आजारी असेल ना, बर का, आपल्या पोऱ्याची चड्डी जरी बदलायची झाली ना चड्डी, तरी सुद्धा ती आई पहिल्यांदा विचार करते की थांबणार आहे फारच. आणि मग पण तुम्ही सो नाईस ऑफ यू, सो नाईस ऑफ यू, म्हणजे तुम्ही जे सगळं करतायत ना ते इतकं अप्रतिम आहे ना. मी तर म्हणेन की जगावं, जगणं कशाला म्हणावं असा मला जर प्रश्न कोणी केला ना, तर मी एवढंच म्हणेन की जगणं याला म्हणतात सर, याला आम्ही जगत नाही असं आम्हाला वाटतं. जगणं कशाला म्हणतात तर याला जगणं म्हणतात असं मला वाटतं. याच जगण्याला खरा अर्थ आहे. श्रद्धा मॅडम, आपल्याला काही बोलायचंय? नमस्कार सर. खूप अप्रतिम त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आणि कुटुंबाबद्दल जे काही सांगितलं, खरंच कुटुंबाची साथ नसेल ते सगळं करणं अवघड आहे. आणि त्यांना असंच बळ मिळत राहो आणि त्यांची कीर्ती देशोदेशी परदेशी पर्यंत पोहोचो, हीच आमची शुभेच्छा आहे आपल्या पाठीशी. आणि सरांनी वक्तव्यांनी सांगितल्याप्रमाणे नक्की भेटायला येऊ. आणि माझं माहेर बेळगाव असल्यामुळे कोल्हापूर मला अगदी जवळ आहे आणि नक्की तुम्हाला मी भेटल्याशिवाय राहणार नाही हे नक्की सांगेन. रोकडे सर, आज आपल्या येण्याने आज वर्ल्ड साळी फाउंडेशनचं हे व्यासपीठ धन्य झालेलं आहे असं मी म्हणेन. आज आपल्या येण्याने जागतिक साळी फाउंडेशनचं हे व्यासपीठ धन्य धन्य झालेलं आहे असं मी म्हणेन. आपल्या सोबत मी प्रथमता श्रद्धा, संजीव साळी, डॉक्टर अपर्णा निमकर, राजेश तांबडे यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि संपूर्ण वर्ल्ड साळी फाउंडेशनच्या तर्फे पुन्हा आपल्याला एक जोरदार सॅल्यूट. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जीवेश्वर. मी जाता जाता आपल्याला एकच एक शायरी म्हणतो. ओ लम्हा जिंदगी भर की इबादत से प्यारा है, ओ लम्हा जिंदगी भर के इबादत से प्यारा है, जो कि एक इंसान ने इंसानियत के खातिर गुजारा है. जय हिंद, वंदे मातरम. खूप खूप मीटिंग संपवायच्या अगोदर मला थोडस 2 शब्द बोलायचे आहेत. खर तर व्हाईट आर्मी 1.5 तास 1.5 तास ऐकल्यामुळे आमच्या मनातही असे भावना निर्माण झाली आहे की व्हाईट आर्मी जॉईन करायची. म्हणजे एवढं छान तुम्ही ते सगळं समजावून सांगितलं. आणि जगी जे असं कोणी नाही ते असं व्हाईट आर्मी आहे, हे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले. आणि खर तर आजचा दिवस असा योग आहे की आज जरी 7वी मुलाखत असली तर श्रद्धा साळी यांची ही पहिली म्हणजे वेळ आहे, त्यामुळे त्यांचं देखील मी शुभेच्छा किंवा अभिनंदन करतोय. तुमचे देखील आभार मानतो. आणि उद्याचा दिवस म्हणजे वक्ते साहेबांचा वाढदिवस आहे, आमच्या सगळ्या निवेदकांचा खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या ते बिझी असतील कदाचित, त्यामुळे लाईव्ह शुभेच्छा त्यांना देतो. उद्या मुलाखत नाहीये कुणाची, माझीच मुलाखत घेऊ इच्छित होते काही जण, पण मीच त्यांना म्हटलं की नको मला उद्या. कसे की मुळातच वर्ल्ड साळी फाउंडेशनची प्रमुख विश्वस्ता माझी सौभाग्यवती आहे, माझ्या शेजारीच बसलेली आहे ती, सौनिष्ठा विजय वक्ते. नमस्कार, नमस्कार सर. मला तुम्हाला सांगायला थोडासा विनोदी भाग आहे, हरकत नाही, प्रेक्षक लोक पण ऐकत असतील कदाचित. काय मी हा विचार केला होता जेव्हा जागतिक साळी फाउंडेशनची स्थापना केली, त्यावेळेस मी हाही विचार केला होता की कदाचित आपल्या समाज सेवेच्या नादाने बायको आपल्याला सोडून जाऊ नये. त्यामुळे वर्ल्ड साळी फाउंडेशनची प्रमुख विश्वस्त मी तिला तयार करून टाकली. आणि ती प्रमुख विश्वस्त असल्यामुळे मला ती सोडून जाण्याचा काही आता प्रश्नच नाहीये, त्यामुळे मी तिला असं काही बांधून ठेवलेलं आहे. वर्ल्ड साळी फाउंडेशनचं फार चांगलं काम आपल्या आशीर्वादाने आम्ही नेहमीच यापुढेही करत राहू. मला असं वाटतं मी कोणाचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता हा बोलण्याची संधी अपर्णांना देतो. अपर्णा, आपण सगळ्यांचे आभार व्यक्त करून आपण ही मीटिंग संपूया. अपर्णा थोडक्यात.
पुन्हा एकदा आम्ही निशब्द झालोय आणि धन्य झालोय आपल्या आजच्या या मुलाखतीने. आणि खरोखर माणुसकी टिकून ठेवणं हे किती महत्वाचं आहे आणि किती साधं सरळ आहे हे आपल्या कर्तृत्वातून दिसतंय. आज WSF च्या या संवाद मालिकेमध्ये आपले खूप खूप धन्यवाद. जय होऊन जाऊ द्या सगळ्यांनी. आणि आपल्या जीवेश्वराच्या जय जयकारामध्ये आजचा हा संवाद मालिकेचा हा 7वा एपिसोड संपत आहे असं आपण सांगूया. राजेश, भारत माता की जय. भारत माता की जय हिंद. जय भारत माता की जय. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. जय हिंद.